अवतार मेहर बाबा की जय। तो ये आप देहरादून का देख रहे हैं दृश्य, जिसे बाबा वृंदावन कहते थे, मेहर बाबा का वृंदावन। तो ये गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर, ईश्वर वचन आपण वाचत आहोत। आणि जसं जसं पुढे जातो आहे तसं तसं थोडंसं ते अवघड वाटू शकेल समजायला, त्यामुळे आपला सध्या स्पीड कमी आहे, कारण एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला पुष्कळ वेळ द्यायला लागतो आहे। पण हरकत नाही, समजणं महत्त्वाचं आहे, कव्हर करणं तर आहेच आहे, पण समजल्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाही। तर गेल्या वेळेला मला वाटतं 31-7 होतं आपलं लेक्चर, बरोबर? आणि आपण पेज नंबर 147 वरून 2 पॅरेग्राफवर थांबलो होतो 31-7। मेहरकुमार जी, आप इसके बारे में और कुछ संक्षेप में बताना चाहेंगे तो मोस्ट वेलकम। जितना मुझे तुरंत आया ख्याल में उतना मैं बता दिया। जो लोग आ चुके देहरादून तो ठीक है, जो नहीं आए, जो आए उनके लिए एक पुनर्दर्शन आनंद होता है, और जो नहीं आए उनके लिए भी एक दर्शन हो जाएगा। जय बाबा, जय बाबा। ये मेरे पास है, ये प्रकाशवती आंटी जो थे उन्होंने एक बनाया था। यहाँ पे बाबा के ठहरने की व्यवस्था नहीं थी पहले देहरादून में, तो उन्होंने मेहर प्रसाद बनाया और तब से ये चल रहा है। अभी सत्संग हमारा चल रहा है, तो मैं ज्यादा नहीं बोल सकता हूँ, हमारा सत्संग चल रहा है। ओके ओके, थैंक यू सो मच। और सबको हम सब की ओर से प्रेम पूर्वक जय बाबा बोलना सत्संग में। और मैं माफी मांगती हूँ, मैं गलती से कुसुमावती बोली, प्रकाशवती जी। हाँ जी, मेहर कुमार जी, जय बाबा जी। जी, थैंक यू सो मच, जय बाबा। तो ये प्रकाशवती, रिकॉर्डिंग नहीं होता है सुरू, प्लीज लक्ष देना। ठीक आहे, ठीक आहे। मी सुरू केलंय, आता बघू बाकी। आज बरेच चॅलेंजेस आहे, हरकत नाही। कोण बाजूवाल्यांचं काय भिंत तोडायचं काम चाललंय, तो आवाज येऊ नये म्हणून मी पूर्ण खबरदारी तर घेतली आहे, बघू आता आणखीन पुढे। आणि हे जी प्रकाशवती ज्या आहेत, त्यांचा नातू तो मुंबईमध्ये राहतो। तुम्हाला सिद्धार्थ वर्मा माहीत असेल सगळ्यांना, की जो मेहर जामर्समध्ये नेहमी गातो, सुंदर गातो। मी बोलले परवा त्याच्याशी, आजकाल तो मुंबईत जास्त नसतोच, मेहराबादला जास्त असतो। तर त्या मेहरकुमार शर्मा, सॉरी, सिद्धार्थ वर्मा हा प्रकाशवतीचा नातू, मुलीचा मुलगा आहे। त्याच्याकडे त्यांची डायरी पण आहे, तर त्याला विनंती केली की ती डायरी, तो म्हणे कहां पडी है, अभी ढूंढना पडेगा, असं असतं। तर म्हटलं शोधून काढा आणि त्या सगळे भजनं, कारण बाबांसमोर त्या गायलेल्या आहेत, प्रचंड प्रेम होतं त्यांच्या, बऱ्याच कहाण्या आहेत बाबांबरोबरच्या। खैर, तर हे त्याने आपल्याला दर्शन घडवलं, थँक्यू मेहर कुमारजी। आपण आपल्या प्रकरणाकडे वळू। 8 जे प्रकरण आहे, हे प्रकरण, या प्रकरणाची खासियत ही आहे, वैशिष्ट्य हे आहे की हे आतापर्यंत जे आपण बघितलं, लहर, उर्मी, सृष्टीची उत्पत्ती, जीवात्माचा प्रवास आणि पुन्हा जीवात्मा ते परमात्मा आणि शिवात्मा, हे आपण जवळजवळ थोडक्यात बघितलेलं आहे, पण ते एक जीवात्माच्या दृष्टीने आपण बघितलेलं आहे। या प्रकरणात खास करून एक, मी स्वतः ईश्वर आहे, आणि मग ईश्वर म्हणून माझा कसा हा प्रवास सुरू होतो, जय बाबा प्राचीताई, ईश्वर म्हणून माझा हा प्रवास कसा सुरू होतो जीवात्म्याचा, आणि मग ईश्वर म्हणून मी माझ्या कोणत्या अवस्था आहेत, की माझी ईश्वर म्हणून परत ब्रह्म अवस्था आहे, मग ईश्वर म्हणून मला वाटतं की मी कोण आहे, मी स्वतःला जाणत नाही, मग मी जाणण्यासाठी स्वतःला माझा जीवात्मा बनतो, मग मी जीवात्मा बनतो, मग मी जीवात्मा बनल्यावर माझा जो प्रवास आहे, त्या सगळ्या प्रवासात मी स्वतःला विसरतो, माझं जे मूळ स्वरूप आहे, खरं स्वरूप आहे, त्याला मी विसरून जातो। आणि स्वस्वरूप जाणण्यासाठी मी जो प्रवास सुरू केला, त्या प्रवासातच मी गुंगून जातो। जे माझं रूप असेल, त्या रूपातच मी अडकून पडतो, त्या रूपाशीच मी तादात्म्य होतो, एक रूप पावतो, आणि मी समजतो मी म्हणजे किडा, मी म्हणजे वनस्पती, मी म्हणजे पशु वगैरे। मग आता त्या ईश्वराचा, जीवात्माच्या रूपातला जो ईश्वर आहे, त्याचा मनुष्य म्हणून प्रवास, आणि मनुष्य झाल्यानंतर त्याचा पुन्हा परमात्म्याकडचा जो प्रवास आहे, ज्याला ॲसेंडिंग जर्नी बाबांनी म्हटलंय, उलटा पथ म्हटलेला आहे, सप्तभूमिकांमधला त्याचा प्रवास, ईश्वर म्हणून सप्तभूमिकांमध्ये तो काय अनुभवतो,
तो ईश्वर कसा सफर होतो, तो ईश्वर कसा पुनर्जन्माच्या साखळीतून जातो आणि त्या त्या भूमिकांमध्ये ईश्वर काय अनुभवतो, त्याची चेतना कशी बदलत जाते किंवा विकसित किंवा प्रगल्भ होत जाते, हे आपण ईश्वर म्हणून आपण समजायचं, म्हणजे आपण आहोतच की ईश्वर म्हणून आपला तो प्रवास आपण त्या भूमिकेतून समजून घेतला तर हे प्रकरण समजायला सोपंच आहे. आता मी श्वेतांबरीला विनंती करते की गेल्या वेळेला एक स्लाईड बहुतेक आपली राहिलेली आहे, ती स्लाईड तू लाव आणि आपण वाचनाला, तू जोपर्यंत स्लाईड लावते तोपर्यंत मी पॅरेग्राफ सुरू करते. तर हे परात्पर परब्रह्म अवस्था मूळ लहर चेतनेची उत्क्रांती असं हे प्रकरण आहे आणि त्यात आपण चेतनेची उत्क्रांती आपण बघत आहोत. तर आपण ही ईश्वराची मूळ जी अवस्था आहे हे बघितलं की ती कशी अवस्था आहे, अमर्याद आणि शाश्वत, न भंगणारं, न नष्ट न होणारं असं जे अस्तित्व आहे ईश्वराचं ही त्याची मूळ अवस्था आहे. पण त्याच्या या मूळ अवस्थेबद्दल किंवा जी त्याची प्रकृती आहे ईश्वराची प्रकृती, ती कशी अनंत प्रकृतीबद्दल, त्याबद्दल त्याला काहीही जाणीव नाही. म्हणजे काय, तर तिथे एक परिपूर्ण पोकळी आहे आणि महानिद्रावस्था. जसं आपण झोपेत असल्यावर आपल्याला कसलीही जाणीव नसते की आपण माणूस आहो का पशु आहो, बाकू जग अस्तित्वात आहे की नाही, अशा महानिद्रावस्थेची ती अवस्था असते. आणि मग त्या महानिद्रावस्थेत हलचल झाल्यानंतर ती जी लहर आहे उठते त्याच्यामध्ये, ते महाकारण होतं. हे महाकारण कशाचं होतं, सृष्टीच्या निर्मितीचं ते महाकारण होतं. म्हणजेच हे सृष्टीची निर्मिती महत्कार्य आहे. आता हे महत्कार्य का आहे, तर त्या ईश्वराला स्वतःचं स्वरूप जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी हे कारण घडलेलं आहे. ते जरूरी आहे, आवश्यक आहे, म्हणून हा त्याचा प्रवास जो आहे तो जरूरी आहे. सृष्टीची निर्मिती जरूरी आहे, म्हणून सृष्टीची निर्मिती हे महान कार्य आहे, महत्कार्य आहे. आता सृष्टीची निर्मिती बरोबर चेतना सुरुवातीला अत्यल्प असते, अनंत चेतनेतून अतिमर्यादित चेतनेत तो ईश्वर उतरतो. इतकी चेतना मर्यादित असते की नाके बराबर. आता ती चेतना उत्क्रांतीच्या पायऱ्यांमधून विकसित होत होत शेवटी त्याला सप्तभूमिकांमधून जी यथार्थ शाश्वत अनंत अशी दैवी चेतना ती त्याच्याकडे असतेच, ती विकसित होऊन प्रगल्भ होऊन त्याची त्या मानवी चेतनेची आता दैवी चेतना होते, त्याला दैवी चेतनेची प्राप्ती होते. आणि मग दैवी चेतनेची प्राप्ती झाल्यानंतर म्हणजे सातवी भूमिका, त्याला जे स्वतःचं अनंत आणि शाश्वत अस्तित्व आहे, स्वतःचं जे अमर्याद स्व आहे, मूळ स्वरूप आहे, त्याची त्याला जाणीव होते. आणि ती जाणीव झाल्यानंतर ईश्वर आणि ईश्वराची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा तो तिथे अनुभव घेतो. पुढे आपण बघणार आहोत की काही मुक्तीच्या प्रकारात आपण बघणार आहोत की एखादी मुक्ती असते की तिथे फक्त अनंत ज्ञानाचा तो अनंत आनंदाचा तो अनुभव घेतो, पण शक्ती आणि ज्ञानाचा अनुभव तिथे नसतो. सद्गुरु अवस्था एक आहे की तिथे ते अनंत ज्ञानसुद्धा अनुभवतो, पण इथे त्याची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे त्याचा तो ईश्वर म्हणून अनुभव घेतो. आधी मनुष्यामध्ये पण आपण हे मागच्या वेळेला बघितलं की जी ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती आहे त्याचीच प्रतिछाया म्हणजे मनुष्याची पण त्रिगुणात्मक प्रकृती असते, पण ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती ही अमर्याद असते. म्हणजे शक्ती अनंत आहे, आनंद अनंत आहे, ज्ञान अमर्याद आहे, पण माणसामध्ये ते तिन्ही आहे, शक्ती आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, पण ते कसं आहे, मर्यादित आहे. पण एकदा त्याला दैवी चेतना प्राप्त झाल्यावर त्या अमर्याद त्रिगुणात्मक प्रकृतीचा तो आनंद घेतो आणि मग त्याला कळतं की मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणून मूळ जी मी ईश्वर आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे, त्या अवस्थेचं सातव्या भूमिकेत म्हणजे गॉड रिअलायझेशन शब्द काय आहे, अनुभव घेतो. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात, ठीक आहे, मी तवरे साहेबांचा काहीतरी प्रश्न आहे, आपण घेऊया, एक 5 मिनिटांनी घेऊया.
तर हा जो मी ईश्वर आहे सातवी भूमिका मध्ये, हाँ, गॉड रियलायझेशन म्हणजे काय, ईश्वर साक्षात्कार म्हणजे काय, मी ईश्वर आहे या वस्तुस्थितीचा अनुभव घेणे. आपण आता माणूस म्हणून अनुभव घेतो ह्या जगाचा, पण मी ईश्वर आहे म्हणून स्वतःच्या अनंत अस्तित्वाचा आणि संपूर्ण ह्या जगाचा आणि ईश्वराचे जे गूढ रहस्य आहे त्या सगळ्याचा अनुभव घेणे, आणि तिथून मग ती दैवी चेतना ती राखून तो जेव्हा विश्वाचं आणि स्वतःचं भान आणतो तो होतो सद्गुरू. म्हणजे ती दैवी चेतना आता काय होते, अमर्याद चेत, अगदी सोप्या भाषेत साध्या शब्दात टू द पॉइंट सांगत आहे, ती दैवी चेतना आता अमर्याद चेतना होते. आणि अमर्याद झालेली चेतनाच ही स्थिती आहे. या स्लाईडमध्ये आपण शेवटी बघतो की परात्पर परब्रह्म अवस्थेचंही तिथे त्याला भान असतं. मी ईश्वर आहे, अनंत अस्तित्व शाश्वत माझं आहे ह्याचंही त्याला भान असतं. त्रिगुणात्मक प्रकृतीचा तो आनंद पण घेतो आणि उपभोग पण घेतो, आणि हे सगळं तो स्वतः भानावर असून घेतो कॉन्शियसली. म्हणून त्याला सचेतनतः भान असतं, त्या अवस्थेचं त्याला चेतनेसह भान असतं. ही ती सद्गुरूची अवस्था की जिथे त्याला ईश्वराचंही ज्ञान आहे, ईश्वराचे जे गूढ रहस्य आहे त्याचंही ज्ञान आहे, आणि माणूस म्हणून तो जो आहे त्या ह्या सृष्टीचे जे गूढ रहस्य आहे त्याचंही सगळ्याचं त्याला ज्ञान आहे. ही ती उच्च पराकोटीची अवस्था. आता खरं आपण सुरुवातीलाच प्रश्न घेत नाही, पण डॉक्टर थावरेंचं काय होतं, पेशंट आला तर त्यांना पळावं लागतं, म्हणून आपण त्यांचा प्रश्न एक मिनिटात घेऊ आणि मग वाचायला सुरुवात करू. अजून वाचनाला आपण सुरुवात केली नाही आजच्या. अरे बापरे, मोठा प्रश्न आहे आज. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. अच्छा, हे कशाबद्दल बोलतायत तुम्ही? सद्गुरूबद्दल बोलतायत कदाचित, सद्गुरूबद्दल किंवा ही जी अमर्याद दैवी चेतनेच्या अवस्थेबद्दल डॉक्टर थावरेंनी इथे त्यांच्या शब्दामध्ये शॉर्टमध्ये त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यथार्थ आहे. रेडी? ओ येस डिअर. आता कुठे बसशील? 147 वर आधीच वर्णिल्याप्रमाणे. हां, मला वाटतं आता चेतनेची द्यायला पाहिजे होती स्लाईड ना. ही कोणती स्लाईड आहे? एकदा मी बनवलेल्यावर ना मला अंदाज येईल की कोणते जुन्यापैकी. पण याच्यानंतर एक चेतनेची आपण बनवली होती, ही एक किंवा दोन नंबरची असेल. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. हा चालेल, तू वाच मग नंतर बदल. वाचून घे आधी. हा हो हो हो, मी सांगते मग तुला. हे काय आहे हे असं, आधीच वर्णिल्याप्रमाणे ईश्वराची मूळ अवस्था ही ती अनिबंध परिपूर्ण पोकळीची अवस्था आहे, की ज्यात ईश्वर आहे परंतु चेतना नाही. ही अवस्था ईश्वराच्या मूळ महानिद्रेची अवस्था आहे, जी सृष्टीच्या प्रारंभापूर्वीच्या मूळारंभापलीकडे आहे. थँक्यू. तू आता एक काम कर, आता काल ज्या दिल्या होत्या ना तुला पाठवल्या असतील बनवून केतकीने, त्याच्यात एक नंबरची जी स्लाईड आहे ना ही ईश्वराची मूळ अवस्था, हां ही दाखवशील. हां, मी म्हणून काल त्याला नंबरिंग करून मग दिले, त्याला तिनेही नंबरिंग केलं असेल होपफुली. हे असं रफ पॉईंट पाठवून दिला की ती बिचारी रात्री अपरात्री सुट्टी असून असं करून देते केतकी, आणि मग श्वेतांबरी ते प्रेझेंट करते. अच्छा ओके, हां हीच ती, हीच ती. अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं आहे की अगदी मूळारंभ, अगदी सुरुवातीला ईश्वराची अवस्था कशी होती हे अगदी थोड्या शब्दात इथे खूप सुंदर बाबांनी सांगितलं आहे, आणि आधी पण त्याचं वर्णन आपण बघितलेलं आहे, ती एक मोठी आकृती काढून बघितलेलं आहे. ही जी ईश्वराची मूळ अवस्था म्हणजे
एक परिपूर्ण, ती पोकळी सुद्धा कशी आहे, परिपूर्ण आहे, अर्धवट पुन्हा त्याच्यात पण नाही आहे. आता तुम्ही म्हणाल परिपूर्ण पोकळी कशी असते, आपण त्याचं मागे वर्णन बघितलेलं आहे की तिथे चेतना नाही, अचेतना पण नाही, चैतन्य नाही, महाचैतन्य पण नाही, प्रकाशही आहे, अंधकारही आहे, तिथे सर्व काही आणि काहीही नाही, अशी ती परिपूर्ण पोकळी, अशी ती ईश्वराची मूळ अवस्था आहे की ज्याच्यामध्ये ईश्वर आहे. पहा, गोष्ट गमतीची हीच आहे की इथे ईश्वर आहे, त्याचं अनंत शाश्वत न नष्ट होणारं अस्तित्व आहे, पण चेतना नाही. का आताच म्हटलं, तुम्ही म्हणाल की आता सांगताय की चेतना पण नाही, अचेतन पण नाही, ही ती हीच ती मेघ आहे, तिथे चेतना नाही. म्हणजे काय, तर त्या ईश्वराला कॉन्शियसनेस नाही की मी ईश्वर आहे. म्हणून म्हटलंय की अस्तित्व आहे, पण त्या अस्तित्वाची जाणीव नाही, त्या अस्तित्वाची चेतना नाही की मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, याची त्याला चेतना नाही. म्हणजे घडीभर बाबांनी जसं सांगितलं, आपल्याला कल्पना करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून, गाढ झोपेत आपल्याला जसं आपल्याला जाणीव नसतं की आपण कोण आहे, कुठे आहो, काय आहे, तशी ही ईश्वराची महानिद्रेची, गाढ महानिद्रेची अवस्था आहे की तिथे अस्तित्व आहे. म्हणजे आपण झोपलेलो असतो पलंगावर, पण आपल्याला जाणीव नसते झोपेत की मी कोण आहे, तसं ईश्वर आहे, अस्तित्व आहे, पण त्याची जाणीव नाही, ही ती अवस्था आहे. ही अवस्था ईश्वराच्या मूळ महानिद्रेची अवस्था आहे. ती ही जी महानिद्रेची अवस्था आहे, ती सृष्टीच्या सृष्टीची जी सुरुवात झाली, त्या सुरुवातीच्याही मुळाच्या पलीकडची ती अवस्था आहे. बियॉन्ड 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 गॉड, म्हणजे काय, सृष्टी निर्माणही नव्हती झाली, त्या सृष्टीच्या निर्मि आता इथे का म्हटलंय बाबांनी प्रारंभापूर्वीचं एवढंच म्हणून का नाही सोडलं, हे वाक्य बघा बरं का गमतीचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जी महानिद्रेची अवस्था आहे, जी सृष्टीच्या प्रारंभापूर्वीच्या मुळारंभापलीकडील आहे, बियॉन्ड बियॉन्ड गॉड असं का म्हटलं, कारण ही सृष्टी तर आत्ता उत्पन्न झाली, याच्या आधी पण कोणती तरी सृष्टी होती आणि तिचा महाप्रलय होऊन सगळं काही नष्ट झालं होतं, मग बरेच दिवस तो निद्रित अवस्थेत होता, मग लहर आली, मग ही सृष्टी उत्पन्न झाली. या आधीच्या सृष्टीच्या आधीही कधीतरी आणखीन एक सृष्टी होती, त्या सृष्टीच्या आधीही आणखीन कधीतरी एक सृष्टी होती. म्हणजे असा जो आरंभ आहे, त्या आरंभाचं जे मूळ आहे, त्या मूळ आरंभाच्याही पलीकडची अगदी ओरिजिनल अशी ही ईश्वराची स्थिती आहे, की जिथे अस्तित्व आहे पण चेतना नाही. पुढे, ईश्वराची मूळ अपरिमित लहर जी महाकारण म्हणून ईश्वराच्या मूळ महानिद्रावस्थेची अवधी पेल भंग करण्यास जबाबदार आहे, व परिणाम जो सृष्टी निर्मिती आहे त्याला महत्कार्य इफेक्ट म्हटले आहे. ठीक आहे, आता काय होतं की ही जी पहिली लहर आहे ईश्वराची, लहरच आपण मागच्या वेळी बघितलं, तिला कार्य कारण भाव नाही, ती कधी येईल, येईलही किंवा येणारही नाही, कधी येईल असं त्याचं वर्णन होतं. तर ती लहर मर्जी त्याची, बाबा म्हणतात जे काय होतं ते माझ्या मर्जीने होतं. मागच्या वेळी त्या डेहराडूनच्या ह्याच्यात त्यांनी मितुल वैश्यने एक खूप छान प्रश्न केला, ती म्हणे आंटी मेरी इच्छा हम बोलते और भगवान की बाबा की इच्छा, तो बाबा की कोई इच्छा नहीं होती, बाबा की मर्जी होती है, हा फरक आहे इच्छा आणि मर्जीत. एनिवे, तो गहन मोठा विषय आहे, त्याला भरपूर एक तास स्पष्ट केलं तरी काहीच समजेल असा विषय आहे. तर ही जी ईश्वराची अमर्याद लहर होती, की त्याला आताच बघितलं आहे तिथे अस्तित्व आहे पण चेतना नाही, आणि एकदम त्या शांत समुद्रात थोडीशी हलचल झाली, आणि मग त्याला कळे ना की मी कोण आहे, त्याला माहीत नव्हतं की मी ईश्वर आहे. ही जी त्याला स्वतःला जाणून घेण्याची इच्छा झाली, ही पहिली इच्छा, पहिल्या इच्छेबरोबर उद्भवला पहिला संस्कार, आणि पहिल्या संस्काराबरोबर सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून ही जी लहर होती, कोहमची जी लहर होती, ते महाकारण आहे. कशाचं कारण आहे,
त्या महाकारणामुळे त्याची जी निद्रा होती महानिद्रा ती भंगली. त्या भंग होण्यामध्ये ती जी इच्छा आहे किंवा हलचल आहे किंवा लहर आहे ती लहर ईश्वराची महानिद्रा भंग होण्यास कारण झाली म्हणून ती लहर हे महाकारण आहे. आणि त्यातनं सृष्टीची निर्मिती झाली म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचं ते लहर ही महाकारण आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे सृष्टीची निर्मिती आहे. म्हणजे ती लहर उत्पन्न झाली, ती लहर उत्पन्न झाल्यामुळे त्याची गाढ निद्रावस्था भंग पावली म्हणून ते महाकारण आणि त्या महाकारणाचा परिणाम महापरिणाम म्हणजे सृष्टीची निर्मिती. म्हणजे त्या महानिद्रा भंग होण्यामुळे सृष्टीची निर्मिती हा त्याचा परिणाम आहे आणि त्यालाच महत्कार्य म्हटलेलं आहे. आणि आत्ताच आपण बघितलं थोडक्यात की सृष्टीची निर्मिती हे महत्कार्य का होऊ शकतं, कारण सृष्टीची निर्मिती झाल्यामुळे त्या ईश्वराला ज्याला जाणीव नव्हती चेतना नव्हती मी कोण आहे तर तो त्याचा जाणीवेचा प्रवास सुरू झाला. ह्या सगळ्या अनुभवातून जाणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी मी कोण आहे हे समजण्यासाठी. त्याचं मूळ जे बियॉन्ड स्टेट आहे ते चेतनतः कॉन्शियसली जाणून घेण्यासाठी हा सगळा सृष्टीचा खटाटोप आवश्यक होता. म्हणून हे महत्कार्य सृष्टी निर्मिती हे ईश्वराला स्वतःला जाणण्यासाठीचं कार्य आहे म्हणून ते महत्कार्य आहे. पुढे महानिद्रा अवस्था स्पष्ट समजण्याच्या दृष्टीने व ईश्वरातील मूळ अपरिमित लहरीच्या सृजनानंतर लगेच सर्व काय अनुसरते हे अधिक स्पष्ट होण्याच्या दृष्टीने त्याला गाढ निद्रेपासून जागवीत म्हणजे बिस्तरी ईश्वराच्या महानिद्रावस्थेची तुलना मनुष्याच्या गाढ निद्रेशी करूया. हां, जसं आता आज आपण बघितलं की महानिद्रावस्था ईश्वराची म्हणजे काय हे जर समजायचं असेल तर ही जी ईश्वरामध्ये अमर्याद लहर सृजन म्हणजे काय निर्मिती, तर ह्या ईश्वरामध्ये जी मूळ अमर्याद लहर निर्माण झाली तर ते लहर निर्माण झाल्यानंतर त्याला अनुसरून पुढे काय काय घडलं हे जर आपल्याला स्पष्ट व्हायचं असेल तर ह्याची ही जी गाढ निद्रा आहे महानिद्रा आहे ईश्वराची त्याला जागवले जे आहे ह्या लहरीमुळे त्या निद्रेपासून तो ईश्वर जागलाय आहे. तर ही जी ईश्वराची महानिद्रावस्था आहे त्या ईश्वराच्या महानिद्रावस्थेची अवस्था तिला आपल्या मनुष्याच्या गाढ झोपेशी केली म्हणजे बरंचसं बाबा सांगतात की तुम्हाला कळेल. आपल्या गाढ झोपेशी तुम्ही ती अवस्थाची कल्पना करा की ईश्वर आहे त्याचं अस्तित्व आहे पण त्याला चेतना नाही. तर त्या अवस्थेचं वर्णन बाबांनी त्याला म्हटलं की एखाद्या महानिद्रावस्थेसारखी ती अवस्था आहे. म्हणजे कशी, तर जसं आपण गाढ झोपेत आपल्याला कसलंही भान नसतं चेतना नसते, ना जगाचं असतं ना आपण कोणत्या जागेवर आहोत त्याचं असतं ना आपलं स्वतःचं भान असतं. असे जे आपल्याला आपण जे आपण सुद्धा तिथे बेभान असतो म्हणजे आपल्याला चेतना नसते कॉन्शियसनेस नसतो स्वतःचा आणि सृष्टीचा, अगदी त्याप्रमाणे ईश्वराची महानिद्रावस्था ही बियॉन्ड परात्पर परब्रह्म अवस्था असते की जिथे त्याचं अस्तित्व आहे. आता आपल्याला गाढ झोपेत चेतना नसते कॉन्शियसनेस नसतो आपला आणि सृष्टीचा, पण आपण असतो की नाही दुसरे जे जागे आहेत ते आपल्याला बघतातच. इथे ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही, तो एकटाच आहे म्हणून त्याला बघणारं कुणी नाही एवढाच फरक आहे. पण आपल्या गाढ झोपेशी ती अवस्था तुम्ही कल्पना करा बाबा सांगतात म्हणजे तुम्हाला त्याच्या जी महानिद्रा अवस्था आहे त्याची कल्पना येईल. घेतो ही मनुष्याची सुषुप्ती गाढ निद्रा अवस्था अक्षरशः ईश्वराची मूळ दैवी गाढ निद्रा अवस्था होय. पुढे पान नंबर 148 ईश्वर आहे या अवस्थेत शाश्वत रीतीने मूळ महानिद्रा अवस्थेत असतो.
व ईश्वर मानवी अवस्थेत रोज गाढ निद्रा अवस्था व जागृतावस्था आळीपाळीने अनुभवतो. आता हे थँक्यू, हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना बाबा जगतामध्ये छान माहिती आहे, अगदी पाठ झालेलं आहे की आपण रोज झोपतो, पण गाढ झोप, हा डिस्टर्ब झोप आहे. झोपेच्या स्टेजेस बाबांनी दिलेल्या आहेत एका ठिकाणी, आणि पुणे सेंटरने एक सुंदर पुस्तक, रामकृष्णन होते त्यावेळेला खूप कार्य व्हायचं, आणि त्यावेळेस त्यांनी बाबांचा एक एक विषय घ्यायचे, त्या विषयावर बाबांनी जिथे कुठे जे काही काय असतं एकाच ठिकाणी बाबांनी एकच गोष्ट पुनर्वर्णन केलेली नाही. कधी ती वेस्टर्नर्सला सांगितली, कधी ईस्टर्नर्सला सांगितली, कधी ह्या लेक्चरमध्ये थोडी सांगितली, नंतर कधी बाबा आणि मंडळी जेव्हा बसायचे तेव्हा जे त्यांचे इंटिमेट टॉक्स असायचे त्यात बाबा बऱ्याच गोष्टी सांगायचे. त्यातल्या काही काही वडिलांकडून आम्हाला कळलेल्या आहेत, पण सांगायची गोष्ट ती अशा ज्या गोष्टी आहेत त्या रामकृष्णन एकत्र करून त्या एका विषयावर त्यांनी पुस्तकं छोटी छोटी लिहिली. तुम्ही जर पुणे केंद्रात गेलात तर जरूर बघा, मागा ती पुस्तकं. फार महागाची पण नाही, तर पण सुंदर आहे. जसं की मेहर बाबा ऑन वॉर, तर युद्धाबद्दलची बाबांची काय मतं आहेत. तसंच मेहर बाबा ऑन स्लीप, झोपेवर पण एक पुस्तक, स्वतंत्र सुंदर पुस्तक आहे. जेव्हा मला झोप फार आवरायची नाही, खूप झोप यायची, त्यावेळेला मी ते पुस्तक वाचलं, मला फार फायदा झाला. की बाबांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक ट्रिक अशी आहे, पहिल्यांदा तुमची झोप जेव्हा उघडेल, ऐकून घ्या सगळे जे विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी ऐका, ज्यांना अति झोपेचा प्रॉब्लेम आहे किंवा नसलेला जो झोप नसल्याचा प्रॉब्लेम, त्यात बाबांनी एक ट्रिक अशी दिली की जेव्हा कुठल्याही कारणाने असू दे, डिस्टर्बन्स असू दे, आपोआप उघडलेले असू दे, धडाम कुणी आवाज केला, काही कारणाने घरात लेकरू असेल, बाळ ते रडलं म्हणून, पहिल्यांदा तुमची जेव्हा झोप उघडते त्यावेळेला तुम्ही उठून जायचं. मग ते रात्रीचे 2 असो 3 असो 5 असो 4 असो कुठलीही वेळ असू दे, जेव्हा पहिल्यांदा गाढ निद्रेतून तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही झोपायचं नाही परत. हे बाबांनी सांगितले, मी माझ्या मनाचं सांगत नाही. तुम्ही उठून जायचं, तुम्हाला उठायला अवघड असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाचं समाधान करायचं. बाबा सांगतात की आत्तापर्यंत तुमची जी झाली झोप, यू बी सॅटिस्फाईड विथ दॅट. तुम्ही तुमच्या मनात तुमचं समाधान करून घ्या, अरे झालं, मी पुष्कळ झोपले, मी आता नंतर रात्री झोपणारच आहे. तुम्ही स्वतः जे काम करणारे आहेत किंवा आमच्यासारखे रिकाम ठेकडे म्हणू शकतो, आज मी पूर्ण दिवस झोपले. तर जे रिटायर्ड आहेत ते सांगू शकतात की हां ठीक आहे, मला दुपारी 3 वाजता झोपणारच आहे मी, किंवा रात्री मी झोपणारच आहे. तुम्ही स्वतःला सांगा की माझी झोप पूर्ण झाली, असं समाधान तुम्ही तुम्हाला सांगायचं. मेहरकृपा उठ, तुझी झोप झाली, आता बी सॅटिस्फाईड विथ इट, नंतर रात्री झोपायचंच आहे आपल्याला. असं म्हटलं की आपल्याला कंट्रोल करणं सोपं जातं, हा माझा अनुभव आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यात बाबांनी बरंच सांगितलं, मी नेमक्या थोड्या गोष्टी सांगते प्रॅक्टिकली आपल्याला अंमलात आण. तिसरं महत्त्वाचं बाबांनी सांगितलं, अशा झोपेतून जेव्हा तुम्ही उठाल त्यावेळी नंतरचे किमान 2 तास तुम्ही अजिबात झोपलं पाहिजे नाही, झोपलं नाही पाहिजे. सपोज माझी झोप 5 वाजता उघडली सकाळी, तर मी 7 पर्यंत पुन्हा बिलकुल, आता अंधार आहे, आता काय काम करायचं आहे, मग काय करायचं नाही, आवाज हे केलं तर त्याच्या झोप मुडेल, ओंकार केलं तर काही नाही. तुम्ही रोजमर तुम्ही जप करा, मेडिटेशन करा, काही करा, तुमचं आंघोळ करा, काय जे तुमची दैनिकचर्या असेल ती करा, पण 7 पर्यंत किमान तुम्ही पाहिजे तर 7 परत झोपा, तो भाग वेगळा, तसं म्हटलेलं नाही बाबांनी, पण किमान 2 तास, निदान 2 तास परत झोपायचंच नाही. मग ते 3 वाजता तुमची जाग आली असेल तर तुम्ही 5 पर्यंत झोपायचं नाही. खैर, तर असं ते बाबा ऑन वॉर, बाबा ऑन सेक्स, बाबा ऑन स्लीप, असं बऱ्याच गोष्टी आहे, त्या छोटी छोटी पुस्तकं रामकृष्णांनी पुणे सेंटरला ती उपलब्ध असतील, इतरत्र असली तर माहीत नाही. थोडक्यात कमिंग बॅक टू द पॉईंट, आय एम सॉरी, की ही जी मनुष्याची गाढ निद्रेची अवस्था असते त्याला बाबांनी म्हटले सुषुप्ती किंवा गाढ निद्रावस्था. म्हणजे आता आपण हे चर्चा करत होतो की अर्धवट निद्रावस्था, अस्वस्थ अवस्था ती पण नाही, किंवा मग बाबा सांगतात की एक असं असतं की तुम्ही सुरुवातीला पूर्ण गाढ झोपलेले नसता, मग तुम्ही स्वप्नावस्थेत जाता, नंतर स्वप्न बंद होतात आणि तुम्ही गाढ निद्रेत जाता. तर ही जी फक्त गाढ निद्रेची, स्वप्नावस्था आणि अर्धवट निद्रावस्था हे यात येत नाही, ही जी गाढ झोपेची अवस्था आहे ती सुषुप्ती अवस्था आहे. म्हणजे काय,
त्या अवस्थेत तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाला जाता, म्हणजे काय, तुम्ही ईश्वर आहात, आपण सगळे ईश्वर आहोत, पण आपल्याला त्याचा जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत तसं आपण म्हणणं हा ढोंग होईल. पण आपण गाढ झोपेमध्ये ब्रह्म अवस्थेला जातो. मी म्हणत असते बऱ्याचदा की चालले मी आता ब्रह्म अवस्थेला, पण म्हणजे काय की तिथे आपण ईश्वर आहे ह्या स्थितीला जातो. म्हणजे काय की तिथे आपण मनुष्य म्हणून राहत नाही, आपल्याला मनुष्य म्हणून स्वतःची चेतना नसते. आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या जगात आहोत, ज्या प्लॅनेटवर आहोत, त्या कशाचीही चेतना आपल्याला तिथे नसते. म्हणून सांगितलं आहे बाबांनी की ही ब्रह्म अवस्था आहे गाढ. म्हणून बऱ्याच जणांमध्ये एक समज असतो की बरेच जण सांभाळतात की कुणी गाढ झोपेत असेल तर त्याला उठवत नाहीत. बरेच जण असं म्हणतात की झोपेत गाढ झोपेतल्याला उठवणं पाप आहे असं काही जण म्हणतात. खैर, आईला तर लेकरांना उठवावंच लागतं, बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना उठवावं लागतं. पेशंटही खूप झोपला असेल तर विशिष्ट वेळेला उठवून त्याचं सगळं दिनचर्या, औषध पाणी उशीर होऊ नये म्हणून करावंच लागतं, हे तो भाग वेगळा. पण ही गाढ निद्रावस्था म्हणजे ईश्वराची मूळ अवस्था आहे, ईश्वराची मूळ दैवी गाढ निद्रावस्था आहे. आता याच्यात फरक काय आहे हेही बाबांनी पुढे कुठेतरी इथे येईलच, पण आपला विषय चालला तर समजावून सांगते. समजावून नाही सांगते, समजलेलं असतंच तुम्हाला ते. आणि समजावतात बाबा, ही गाढ निद्रावस्था जी असते त्याच्यामधून आपण का उठतो, जागे का होतो, ती झाली की किंवा कुठल्या तरी एका वेळेला आपण उठतो, त्याचं कारण आपले संस्कार शिल्लक आहे. आणि ते संस्कार आपल्याला धक्का मारतात की उठा आणि मला खर्च करा. म्हणून आपण गाढ निद्रावस्थेतून उठतो. आणि ईश्वर त्या गाढ निद्रावस्थेतून का उठतो, त्या लहरीमुळे, की मी कोण आहे हे कारण बनतं त्याची निद्रावस्था मोडायला. हा फरक आहे. तो निद्रावस्थेतून उठून स्वतःला जाणण्यासाठी उठतो, आपण आपले संस्कार खर्च करण्यासाठी उठतो. आणि आपण उठतो, आपली निद्रावस्था थोड्या वेळासाठी असते, उठून आपण पुन्हा आपल्या कामाला लागतो, पुन्हा झोपतो. पण हा जसा आपल्यासाठी शॉर्ट पिरियड आहे, ही महत्त्वाची गोष्ट, झोपेतून उठून पुन्हा झोपणं हा आपल्यासाठी अगदी छोटा पिरियड आहे ना, शॉर्ट पिरियड आहे. बिलकुल ईश्वरासाठी सुद्धा हा महाप्रलय एक होऊन सगळी सृष्टी नष्ट होणं आणि पुन्हा दुसऱ्या सृष्टीची निर्मिती होणं हा त्याच्यासाठी सुद्धा एक अत्यंत शॉर्ट पिरियड आहे. म्हणून बाबा जेव्हा म्हणतात की आय विल ब्रेक माय सायलन्स, मे बी सम अदर इन्कर्नेशन, दुसऱ्या कुठल्या अवतार कालात, किंवा मे बी ही हॅज ऑलरेडी ब्रोकन, वी डोंट नो. एनिवे, तो वेगळा विषय आहे. कमिंग बॅक टू आवर लेक्चर, तो ईश्वर आहे ही जी आहे या अवस्थेत, जो शाश्वत रीतीने मूळ महानिद्रावस्थेत असतो. म्हणजे तो कायमचा त्या महानिद्रावस्थेत शाश्वत, वर्षानुवर्ष, युगानुयुग. पण ईश्वर जो आहे तो मानवी अवस्थेत, हाच ईश्वर मानव म्हणून, 10 states of God, मानवामधली ईश्वराची अवस्था. मानव म्हणून जेव्हा ईश्वर जेव्हा मानव म्हणून झोपतो, तेव्हा तो रोज, हा ईश्वर, आपल्यामधला ईश्वर रोज आळीपाळीने महानिद्रावस्थेची अवस्था अनुभवतो आणि जागेपणाची पण अनुभवतो. तो जागाही होतो दिवसा आणि रात्री झोपतोय. कोणाची रात्रपाळी असेल तर ती गोष्ट वेगळी. येस श्वेता, जय बाबा. अपरिमित संस्कार रहित व निराकार शाश्वत ईश्वर स्वतः अनुभवतो, जी तो परिमित, मर्यादित, निर्जीव किंवा सजीव योनी किंवा रूप शून्यत्व म्हणून अभिव्यक्त झालेल्या मायारूपाने पहिल्या अनंत परिमित संस्काराच्या आगमनामुळे आहे. पहिल्या अत्यंत परिमित, हा, तिची चूक नाही आहे, कारण तिच्याकडे, बिचारीकडे पुस्तक नाही. जे आम्ही लिहून पाठवतो त्याच्यावरती वाचते, त्यात चूक असेल तर तिच्या वाचनात चूक होईल. तर हा जे एका वाक्याचा एक पॅरेग्राफ आहे आणि त्या जवळजवळ 4 ओळी आहेत, 3 आहे 3.5 ओळी, पण क्लिष्ट आहे. आपण त्याला नेहमीच्या पद्धतीने तोडून तोडून वाचून घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू. ह्यातलं सुद्धा ईश्वराची अवस्था म्हणून, ईश्वर म्हणून हे आता आपल्याला समजून घ्यायचं. घडीभर तुम्ही समजा की मी ईश्वर आहे आणि ईश्वर म्हणून माझा प्रवास सुरू झाला आहे जीवात्माचा. आता काय होतं,
अपरिमित म्हणजे अमर्याद, अमर्याद संस्कार नसलेला, आकार नसलेला, अनंत शाश्वत अस्तित्व असलेला, कधीही नष्ट न होणारं अस्तित्व असलेला ईश्वर काय करतो, स्वतः काय अनुभवतो, मर्यादित निर्जीव किंवा सजीव. निर्जीव का म्हटले, कारण पाषाण योनी धातू योनी हे निर्जीव आहे. तर ह्या सगळ्या योनी किंवा हे सगळं रूप किंवा माध्यम, आपण त्याला इथे गॉड स्पीक्समध्ये सुंदर शब्द वापरला आणि मला तो फार आवडतो, की हा नैनिवेतला आत्मा विविध रूप माध्यम म्हणून धारण करतो. कशाचं माध्यम आहे, स्वतःचा साक्षात्कार पुन्हा करून घेण्याचं ते माध्यम आहे. तर असा हा जो ह्या जेव्हा उत्क्रांतीची, इथे कुठेही उत्क्रांती शब्द नाही पण समजायला सोपं जावं म्हणून सांगते, जेव्हा महानिद्रावस्थेतून कोहम ती लहर त्याला स्वतःला जाणण्याची इच्छा उत्पन्न होते आणि मग तो ईश्वर जीवात्मा बनतो जो अमर्याद आहे, ज्याला संस्कार अजिबात नाहीत, संस्कार विरहित जो आहे, जो निराकार आहे, त्याला कुठलाही आकार नाही, जो कधीही नष्ट होत नाही, असा ईश्वर काय अनुभवतो जीवात्मा झाल्यावर, स्वतः काय अनुभवतो, तो मर्यादित होतो, तो निर्जीव होतो किंवा सजीव होतो. आणि असं जे ज्याला शून्यत्व म्हटलेलं आहे, ह्या दिस वर्ड इज अ बिग झिरो बाबा म्हणतात, ह्या अशा शून्यत्व म्हणून जेव्हा ज्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, जी भ्रम म्हणून जे हे मायारूप जगत आहे, जे माया ह्या शून्याच्या रूपाने जी माया प्रकट झालेली, अभिव्यक्त झाले म्हणजे प्रगट झाले, निर्माण झाले, अशा ह्या मायेच्या रूपाने हा ईश्वर काय करतो, की स्वतःचा पहिला जो आहे अत्यंत मर्यादित संस्कार जो आहे तो अनुभवतो, त्याचं आगमन होतो, म्हणजेच त्याची इच्छा हा पहिला संस्कार. म्हणून म्हटले की मन हे कारण आहे ह्या सगळ्या खेळाचं. कसं? मनात इच्छा उत्पन्न होते, त्या मनातल्या इच्छेमुळे सृष्टीची निर्मिती झाली, पहिला संस्कार, आणि शेवटी जातं ते मनच, आणि ते मन गेल्यावरच तो पुन्हा स्वस्वरूपाला जातो. म्हणजे सुरुवात आणि शेवट इंटू इन्व्हर्टेड कॉमाज असतात की नाही, तसं हे मन आहे. सगळा खेळ सुरू होतो मनापासून, संपतो मनाशी, सगळा मनाचा खेळ आहे. म्हणून हे मन मौन झालं पाहिजे, हे मन शांत निर्विकार रित झालं पाहिजे, त्यात काही नाही राहू देता कामा नये. म्हणून बाबा म्हणतात की सायलेंट युअर माइंड, दॅट इज द मीनिंग बिहाइंड हिज सायलेन्स. बाबांच्या मौनाच्या मागे हा महान अर्थ आहे की तुमच्या मनाला तुम्ही मौन करा, कारण हे मन इंटू इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे लक्षात ठेवायचं, म्हणजे मन सुरू झालंय मनापासून, संपलंय मनापर्यंत. हे जे मन आहे त्या मनामुळे हे सगळं होतं. काय होतं? अमर्याद ईश्वर आहे, नष्ट न होणारा आहे, ज्याला संस्कारही नाहीत, जो संस्कार विरहित आहे, ज्याला आकार नाही, निराकार आहे, तो स्वतःला त्या मनामुळे, त्या इच्छेमुळे मर्यादित होतो. आणि वेगवेगळी जी रूपं आहेत, मग ते निर्जीव म्हणजे काय, की पाषाण धातू, गॅस, वायू, पाणी, हवा, जमीन, अर्थ, ही अशा सगळ्या रूपांमधून सजीव पण रूप तो घेतो, हो की नाही. वनस्पती, कीडा, मुंगी, पक्षी, जलचर, पशु, प्राणी, अशा सगळ्या मायेची ही जी सगळं शून्यत्व आहे, त्या रूपांमधून तो त्याला पुढे नेतो. आणि त्याचा पहिला जे संस्कार आहे तो अत्यंत मर्यादित असं त्याचं पहिलं रूप असतं, ते अणुमात्र असं ते रूप असतं. कदाचित बाबा इथे गॅसचं जे फर्स्ट रूप आहे, की फर्स्ट काय, पहिले काय निर्माण झाले, गॅसेस, ही जी ऊर्जा आणि आकाश ह्याच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्याच्यातनं चार मूलतत्व निर्माण झाली, हे आपण सध्या क्रिएशन आणि कॉजेसमध्ये वाचत आहोत, असं बाबांनी दोन्हीची सुंदर सांगड घातली. आणि हीच ते वायू, पाणी, अग्नी आणि पृथ्वी, ही चार तत्व. तर अशा पद्धतीने तो ईश्वर स्वतः अमर्याद असून मर्यादेत स्वतःला बांधून घेतो.
चेतनेच्या उत्क्रांतीतील एका स्थितीत मायेचे संस्कार ईश्वराला मानवी स्थितीचे अनुभव देतात. पुढे वाच. हा ठीक आहे, नाही चालेल, कारण हे अत्यंत सुंदर एकच वाक्य आहे, छोटं वाक्य आहे, एकच पॅरेग्राफ आहे छोट्या वाक्याचा, पण अत्यंत महत्त्वाचा आणि खूप सुंदर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी चेतनेच्या उत्क्रांती, चेतनेच्या उत्क्रांतीतील, उत्क्रांती कोणाची आहे? चेतनेची आहे. रूपांचा विकास आहे, उत्क्रांती चेतनेची आहे, हा फरक आहे. चेतनेच्या उत्क्रांतीतील एका स्थितीमध्ये मायेचे संस्कार ईश्वराला मानवी स्थितीचे अनुभव देतात. समजलं असेल तुम्हाला की हा जो ईश्वर आहे अनंत आहे, पण त्याला मनुष्याचा अनुभव कोण देतं? संस्कार. ते संस्कार कोणाचे आहेत? मायेचे संस्कार आहेत. म्हणजेच ही जी स्थिती आहे उत्क्रांतीची, त्या स्थितीमध्ये एका पॉइंटला हे मायेचे संस्कार ह्या अनंत अपरिमित निराकार ईश्वराला, ज्याच्याकडे अनंत शक्ती अनंत ज्ञान आहे, त्याला मर्यादित बनवत केवळ नाही तर त्याला मानवी स्थितीचा अनुभव देतात. म्हणजे मनुष्य योनीबद्दल इथे एका वाक्यात सुंदर सांगितलं आहे. आपण सगळे काय हे दुर्भाग्य, काय ही आपली अवस्था, ईश्वर असून आपण इतके मर्यादित मायेच्या संस्कारात बांधून गेलो आहे. वाटत नाही फेकून द्यावं, लवकर जावं स्वस्वरूपाला. पुढे. मायेचे हे संस्कार मूळ अत्यंत परिमित पहिल्या संस्कारांची प्रज्ञा आहेत, जे ईश्वरातील चेतनेच्या अत्यंत परिमित आद्य किरणाने उचलले व बरोबरच अभिव्यक्त केले. जेव्हा अननुभूत मूळ अपरिमित लहर ईश्वराचे ठाई उसळली व जिने अत्यंत परिमित मायेचे अननुभूत सर्व मायारूप म्हणून उद्भवित केले. थँक्यू. आता इथे दोन गोष्टी, इथे प्रजा आहे, जर प्रज्ञा झाला असेल तिथे तर दुरुस्त करून घ्या. हा मग ते प्रजा आहे, कारण आता मध्यंतरी मी चेक नाही ना करत होते, आजारी होते तेव्हा. हा आणि दुसरं म्हणजे तू जरा ही एक ना दोन नंबर स्लाइड दाखवशील प्लीज. आता हा ठीक आहे, आता काय झालं? हा जो ईश्वर आहे अनंत, तो मायेत बांधला गेला. मायेच्या संस्कारामुळे ईश्वराला मनुष्याचा स्थिती, मनुष्य स्थितीचा अनुभव घ्यायला लागला. ईश्वराला तुम्हाला फोनचा आवाज डिस्टर्ब करतोय का? अरे हे फोन ठेवून मी इथे गेले वाटतं फिरायला. एक मिनिट, आय एम सॉरी, जरा फोन बंद करते. सॉरी. तर इथे हे जे मायेचे मूळ संस्कार आहे, हा बरोबर आहे ना, लिहून दिल्यासारखंच आहे ना हे स्लाइड. मायेचा जो मूळ संस्कार आहे तो कसा उद्भवला? तर बाबा सांगतात जो अत्यंत मर्यादित असा पहिला जो संस्कार होता, तो पहिला संस्कार मर्यादित होता, अत्यंत अत्यंत मायक्रो सूक्ष्म होता. त्या पहिल्या संस्काराची ही सगळी प्रजा आहे. मी तो किती महत्त्वाचा शब्द आहे, तिथे चेंज करायला पाहिजे, प्रजा करायला पाहिजे, की ही सगळी पिलावळ आहे. दुसऱ्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जो पहिला अत्यंत सूक्ष्म संस्कार होता
त्या संस्काराची, आता पुढे हे जे मायेचे सगळे आपले संस्कार आहेत प्रचंड अमर्याद असे संस्कार आहेत आपले, की जे निघता निघत नाही, नष्ट होता होत नाही, किती कुणी प्रयत्न केला ते स्वतः स्वतःला ते सगळे नष्ट करता येत नाही. शेवटी मायेचे संस्कार मनाचे संस्कार म्हणून राहतात आणि ते नष्ट करणं फक्त सद्गुरू नष्ट करू शकतो, ते आपल्याला नष्ट करता येत नाहीत. तर हे जे असे मायेचे संस्कार आहे, हे सगळे संस्कार कोणाचे, ही सगळी पिलावळ आहे. तो जो पहिला अत्यंत सूक्ष्म संस्कार होता, कोणता संस्कार होता तो, कोणी सांगेल? पहिला अत्यंत सूक्ष्म संस्कार कुठला होता? एनीवन कॅन ओपन माइक. एक्झॅक्टली. थँक्यू, थँक्यू सुरेखाताई, थँक्यू श्वेता. पहिला जो कोहमचा संस्कार होता तो अत्यंत सूक्ष्म होता. तो संस्कार ह्या मायेच्या सगळ्या संस्काराचे माता पिता म्हणायचं, म्हणजे त्या संस्कारांच्यामुळे ही जी प्रजा, मायेचे संस्कार सगळे, ही पिलावळ जी आहे, प्रजा आहे मायेच्या संस्काराची, ती त्या संस्कारामुळे उद्भवली. इथे हे एक सांगितलंय बाबांनी. दुसरं काय सांगितलंय? आता हे जे हा जो पहिला संस्कार होता, ती जी ईश्वरामधली चेतना होती, त्याला चेतना नव्हती, पण चेतना तिथे होतीच. अनंत अस्तित्व चेतनेचं अखंड अमर्याद असं आहेच. तर त्या जो पहिला अत्यंत सूक्ष्म संस्कार होता, त्या पहिल्या सूक्ष्म संस्काराने चेतनेची जी पहिली किरणं आहेत ती उचलली स्वतःबरोबर. जेव्हा तो सूक्ष्म संस्कार निर्माण झाला कोहमचा, त्या संस्काराने चेतनेची पहिली किरणं स्वतःबरोबर बाहेर आणली आणि स्वतःबरोबरच ती प्रगट केली, अभिव्यक्त केली. म्हणजे काय झालं? पहिला इच्छेबरोबर पहिला संस्कार उद्भवला. पहिल्या संस्काराने स्वतःबरोबर चेतनासुद्धा घेऊन आला, पण ती चेतना म्हणून इथं किरण म्हटलंय. किरण का? कारण तो पहिला संस्कार पहिली चेतना अत्यंत मर्यादित होती. नाही के बराबर असं म्हटलेलं आहे, ॲज इफ इट इज नॉट. कारण दगडामध्ये किती चेतना असते? काहीच नाही. किंवा वायू, हवा, जल, अग्नी, पाणी, पाषाण, ह्याच्यात काय चेतना असते? नाही के बराबर. त्या पाषाण अवस्थेत त्याने ती स्वतःबरोबर व्यक्त केली. आणि जेव्हा अननभूत मूळ अपरिमित लहर, जेव्हा ईश्वराच्या ठिकाणी ही अननभूत माहीत नसलेली, जिची अनुभव घेतला नाही अशी ही लहर जेव्हा ईश्वराच्या ठिकाणी उसळली, आणि जिने परिमित मायेचे अननुभूत सर्व मायारूप, आणि ह्या लहरीने जी अत्यंत मर्यादित आणि माहीत नसलेले, अनुभव नसलेली, पण ऑलरेडी आतमध्ये सुप्त अवस्थेत असलेली अशी जी माया आहे, ते सर्व मायेच्या रूपाने त्यांनी उद्भवलं, प्रकट केलं, व्यक्त केलं, प्रोजेक्ट केलं. म्हणजे काय झालं? की पहिली मूळ लहर उद्भवली, त्या मूळ लहरीमुळे आज हे सगळे मायेचे संस्कार पिलावळ निर्माण झाले. पण त्या मूळ लहरीच्या बरोबर जो पहिला सूक्ष्म संस्कार उद्भवला, त्या संस्काराने स्वतःबरोबर चेतनासुद्धा सूक्ष्म मर्यादित प्रमाणात सूक्ष्मरित्या बाहेर प्रगट केली. आणि ह्या मूळ अमर्याद लहरीमुळेच जी माया पण आहे, त्याच वेळेला सूक्ष्म रूपाने हळूच बाहेर निसटली तिथनं, आणि मग पुढे ती पसरत गेली आणि तिने अनंतरूप धारण केलं. पुढे मूळ अत्यंत परिमित संस्कार. मूळ अत्यंत परिमित संस्कार अत्यंत परिमित चेतनेच्या मूळ मंदस्रावाच्या विकल उत्क्रांतीसह एकाच वेळी व बरोबर संख्येनी गुणित झाले आणि वाढले. ठीक आहे, आता काय म्हटलंय? मूळ अत्यंत परिमित संस्कार. आता ह्यातलं म्हणजे काय आहे? अगदी मर्यादित संस्कार. अत्यंत परिमित चेतनेच्या, म्हणजे अत्यंत मर्यादित चेतनेच्या मूळ मंदस्रावाच्या, मंदस्राव म्हणजे काय? अगदी हळू पाझरणारा, ज्याला तुम्ही आता एखादा खडक असतो, धबधबा नाही, झराही नाही, पण तिथनं पाणी कसं पाझरतं बघितलं ना, अगदी हलक्या स्वरूपात. तसं
अगदी न कळत सूक्ष्मरित्या असा मूळ मंदस्रावाच्या उत्क्रांतीसह म्हणजे हळूच पाझरलं तिथनं. काय पाझरलं? एकाच वेळी बरोबर संख्येने गुणित झाले. हा हे कशाबद्दल सगळं सांगतायत बाबा इथे? हे संस्काराबद्दल सांगतायत. तर बाबांनी इथे संस्कारांबद्दल काय सांगितलं आहे की ही जी अत्यंत मर्यादित असा पहिला मूळ संस्कार होता, त्या मूळ संस्काराने आपल्याबरोबरच जी मूळ चेतना होती ती अत्यंत सूक्ष्म रूपाने ती प्रगट झाली, आणि त्याचबरोबर ती चेतना पुढे उत्क्रांत होत गेली, विकसित होत गेली, आणि त्याचबरोबर हे जे संस्कारसुद्धा आहेत जे मूलतः अगदी मर्यादित प्रमाणात होते, ते उत्क्रांतीच्या दरम्यान कई प्रकाराने कई गुणा वाढले. सुरुवातीला हा संस्कार कसा होता? अत्यंत मर्यादित होता, पण उत्क्रांतीच्या दरम्यान हे संस्कार कई पट वाढले, गुणित झाले, म्हणजे कई पटीने वाढले, आणि ते संस्कार वाढतच गेले आणि ते अमर्याद झाले. म्हणून त्यांनी म्हटले की हा जो मूळ संस्कार आहे ते कारण आहे. हे जे मायेचे अमर्याद संस्कार आहे, हे मायेचे संस्कार त्या मूळ मर्यादित संस्काराची सगळी प्रजा आहे, आणि त्या चेतनेबरोबर उत्क्रांतीबरोबर हा मूळ संस्कार वाढत गेला, कैक पटींनी वाढत गेला. निमित बहुविध व निरनिराळे संस्कार विविध व निरनिराळ्या परिमित किंवा स्थूल योनीच्या माध्यमांद्वारा चेतनेच्या महत्तर उत्क्रांतीने अनुभवले होते, कारण निर्मित संस्काराच्या चेतनेने अनुभव घेतलाच पाहिजे. परंतु संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी चेतनेला उचित माध्यमे अत्यावश्यक आहेत. थँक्यू. आता तुम्ही हे पॅरेग्राफ असा वाचला तर वाचला न वाचल्यासारखंच होईल. मला पण तुम्हाला पण. मग आपण काय करूया? आपण सोबतच सगळे त्याला परत वाचूया आणि तोडून तोडून सगळा समजून घेऊया. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला हवं की हे संस्काराबद्दलच आहे. आता बाबा इथे वेगळ्याने संस्काराबद्दल काय सांगतात ते आपल्याला शोधून काढायचं की यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे. की हे जे वेगवेगळे विविध संस्कार होते हे कसे होते? वेगवेगळ्या योनींमधून उद्भवलेले होते. योनी कशा आहेत? विविध आहेत, बहुरंगी बहुढंगी विभिन्न, म्हणजे संस्कारसुद्धा विभिन्न वेगवेगळे आहेत. आता त्या कसे आहेत? त्या योनी पण मर्यादित आहेत, संस्कारसुद्धा मर्यादित आहे, पण ह्या वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या दरम्यान वेगवेगळ्या योनींच्या माध्यमाद्वारे हे जे संस्कार आहे ते चेतनेने अनुभवले. कुणी अनुभवले? ह्या संस्कारांचा अनुभव चेतनेने घेतला, आत्म्याने नाही. हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. कारण रूप किती पण बदलू दे, उत्क्रांती आणि योनी किती पण बदलू दे, चेतना कितीही विकसित होऊ दे, संस्कार कितीही वाढू दे, आत्मा तसाच राहतो. आत्मा अपरावर्तित राहतो, आत्मा अविभाज्य शाश्वत राहतो, आत्म्यामध्ये कधीही कोणताही बदल होत नाही. हेच बाबांना इथे सांगायचं की वेगवेगळ्या योनींच्या माध्यमातून हे जे वेगवेगळे संस्कार झाले हे संस्कार चेतनेनी अनुभवले, आणि संस्कारांचा अनुभव चेतना घेईल तेव्हाच चेतना विकसित होईल. बरोबर. म्हणजे एखादा मुलगा शाळेत जातो, मुलगा तोच असतो, पहिलीतही तोच असतो, दहावीतही तोच असतो, ग्रॅज्युएशनलाही तोच असतो, डॉक्टरेटला PhDलाही तोच असतो, पण त्याची बुद्धी विकसित होते. तो मुलगा बदलतो का? पहिलीत गेलेला मुलगा म्हणजे पहिलीतली आपली श्वेतांबरी आणि PhDतली श्वेतांबरी, तिच्या बाबांना विचारा, रामेश्वर कठाळे काकांना, की श्वेतांबरी बदलली का? श्वेतांबरी तीच आहे जी पहिलीत होती, तीच श्वेतांबरी आहे. PhD झाल्यावरही तीच श्वेतांबरी आहे. तिच्यात बदल झाला का? सातवीत गेली, दहावीत गेली, PhD केली? नाही.
फरक कशात झाला, तिच्या बुद्धीमध्ये. जसं स्टँडर्ड वाढत गेले तशी तिची बुद्धी विकसित होत गेली, तिचे अनुभव विकसित होत गेले. अगदी त्या, हे मी उदाहरण दिलं, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा योनी वेगवेगळ्या होतात, रूपं वेगवेगळ्या होतात, तेव्हा जे संस्कार उद्भवतात, निर्माण होतात, ते संस्कार चेतना अनुभवते आणि त्या अनुभवातून, थँक्यू गांगडे सर, त्या अनुभवातून ती चेतना अधिक अधिक विकसित होत जाते, प्रगल्भ, आणि पुढे ती चेतना, थँक्यू खुजेभाऊ, पुनर्जन्माच्या माध्यमातून ती चेतना अजून प्रगल्भ होत जाते. हेच बाबांनी इथे सांगितले की संस्कार आहे ते वेगवेगळ्या योनींच्या मार्फत जे अनुभवले, जे महान महान अशा उच्चतर उच्चतर वाढीव वाढीव उत्क्रांतीने अनुभवले, ते संस्कार चेतनेच्या द्वारे अनुभवले गेले, चेतनेने अनुभवले. आता पुढे बाबा काय सांगतात, निर्मित संस्कारांचा चेतनेने अनुभव घेतलाच पाहिजे. हे जे संस्कार आहे, निर्माण झालेले संस्कार, प्रत्येक योनीमध्ये त्या रूपाद्वारा जे काही संस्कार निर्माण झालेले आहेत, ते नैसर्गिक संस्कार असू दे, मानव योनीतले अनैसर्गिक संस्कार पण असू दे, हे सगळे संस्कार त्या चेतनेने अनुभवलेच पाहिजे. अनुभवले तरच ते खर्च होणार, तरच ते संपणार, तरच चेतना विकसित होणार. का अनुभवले पाहिजे? वाय इज इट मस्ट? कारण ती चेतना पूर्ण विकसित होण्यासाठी, प्रगल्भ होण्यासाठी आणि तिला स्वस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी त्या चेतनेने हे संस्कार अनुभवणं अत्यावश्यक असतं. म्हणून उत्क्रांतीच्या दरम्यान जे संस्कार उत्पन्न होतात ते कोण अनुभवतं? चेतना अनुभवते, आत्मा नाही, आत्मा तसाच राहतो. आणि हे अनुभवणं हे मस्ट असतं, जरुरी असतं. आणि ते अनुभवायचे, ते निर्माण झालेले संस्कार चेतनेने अनुभवलेच पाहिजे. ते अनुभवताना नवीन संस्कार निर्माण होतात ही गोष्ट वेगळी, त्याला इलाज नसतो. म्हणूनच सतत नामस्मरण करायचं, म्हणजे नवीन संस्कार कमी उद्भवतात किंवा कच्चे असतात, जे नष्ट करायला सोपे जातात. खैर, तर हे जे संस्कार अनुभवले ते चेतनेने, पण ते निर्माण झालेले संस्कार चेतना कशी अनुभवणार सांगा? तुम्ही चेतना बघितली, डोळ्याला दिसते, कानाने ऐकू येते? नाही, अदृश्य आहे, पण ती आहे. मग त्या चेतनेला हे संस्कार अनुभवण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं, म्हणजेच त्याला रूप घ्यावं लागतं. आणि अशा प्रगत पद्धतीने रूपांचा विकास होत जातो. ज्या पद्धतीचे संस्कार निर्माण झालेले आहे, ते अनुभवण्यासाठी जे समर्पक सुयोजित सुयोग्य रूप असेल, ते रूप त्या चेतनेला घ्यावं लागतं. मांजराचे संस्कार अनुभवण्यासाठी त्याला मांजराचंच रूप घ्यावं लागणार. अशा पद्धतीने ते संस्कार, जसं मुलगी उपवर झाली म्हणजे तिच्यासाठी सुयोग्य वर शोधता की नाही, किंवा मुलगा उपवर झाला तर त्यासाठी सुयोग्य वधू शोधता की नाही, तसं उदाहरण दिलं, तितक्या ह्याला जायचं नाही आपल्याला. फार ही उच्च दर्जाची गोष्ट चालू आहे की जे संस्कार उत्पन्न झाले ते चेतनेला अनुभवणं आवश्यक आहे. मग ते चेतना अनुभवणार कशी? की कुठल्या तरी माध्यमाद्वारे अनुभवणार, आणि हे माध्यम म्हणजे ते उचित रूप असतं. आणि अशा पद्धतीने जसे संस्कार बदलतात तशी रूपं बदलतात. अधिक उच्चतर संस्कारांसाठी अधिक उच्चतर हाय लेवलचं रूप त्याला घ्यावं लागतं. अशा पद्धतीने वरचं रूप घेत 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 पशुयोनीनंतर ते मनुष्य योनीला ईश्वर येतो. हेच इथे वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. अशा प्रकारे चेतनेची उत्क्रांती सापेक्ष उच्चतर व उच्चतर स्थूल योनीच्या अनुरूप उत्क्रांतीसह पुढे व महत्तर चेतनेत उत्क्रांत होत जाते. ती यासाठी की तिला मागील सापेक्ष निम्नस्तर स्थूल माध्यमांसह संकलित संस्कार अनुभविता यावेत. थोडक्यात सांगेल नाही, जय बाबा.
कारण पुढचा पॅरेग्राफ मोठा आहे. हा एक विचार आहे, तो संपूया. आपण भले त्याला स्पष्ट केलं असेल की अशा प्रकारे बाबा सांगतात ही जी चेतनेची उत्क्रांती होते. उत्क्रांती कोणाची होते? आत्म्याची नाही, चेतनेचा विकास होतो. सापेक्ष, इथे हा महत्त्वाचा शब्द आहे की सापेक्ष, जे आत्ताच आपण बघितलं की जसे संस्कार आहेत त्याला अनुरूप रूप, त्याला योग्य रूप, त्याला सापेक्ष म्हणून हा सापेक्ष शब्द आहे की जशी चेतनेची उत्क्रांती होत जाते, चेतनेचा अधिक अधिक विकास होत जातो, अधिक वेगळ्या प्रकारचे संस्कार निर्माण होतात. त्या वेगळ्या प्रकारचे संस्कार खर्च करण्यासाठी रूपसुद्धा वेगळं घ्यावं लागतं, अधिक उच्च रूप घ्यावं लागतं. म्हणून इथे सांगितलं उच्चतर व उच्चतर स्थूल योनीच्या अनुरूप, अनुरूप है ना, अनुरूप महत्त्वाचा शब्द आहे इथे. सापेक्ष महत्त्वाचा आहे की त्या हिशोबाने त्याच्या अनुरूप जसे संस्कार आहे, चेतना जितकी विकसित झाली त्याच्या पुढचं कोणतं रूप आहे, त्याच्या पुढे कोणता योग्य अनुरूप म्हणजे योग्य असं रूप आहे, कोणती योनी आहे, त्या पद्धतीने ती चेतनेची उत्क्रांती होऊन होऊन पुढे महत्तर आहे. इथे अधिक महत्तर म्हणजे अधिक उच्च मोठ्या चेतनेत उत्क्रांत, म्हणजे मग पुढचं रूप घेतलं मग ती चेतना अजून जास्त विकसित होते, उत्क्रांत होते. ती ह्याच्यासाठी, कशासाठी, की तिला मागील सापेक्ष निम्नतर स्थूल माध्यमांसह म्हणजे ह्याच्या आधीचे जे रिलेटेड तिचे योनी होत्या त्या माध्यमांसह, त्या देहांसह, त्या रूपांसह जे साचवलेले संस्कार आहेत, म्हणजे समजा आधी तो आत्मा मांजर असेल तर उदाहरण, हां पुढे तो कुत्रा होणार असेल, तर मांजरात ज्या प्रकारचे संस्कार साचवलेले आहे त्याला अनुरूप ते संस्कार मांजराच्या योनीत असताना जे संस्कार त्यांनी गोळा केले ते खर्च होण्यासाठी त्याला अनुरूप पुढची योनी त्याला घ्यावी लागणार आहे. म्हणून त्या योनीमध्ये जे संकलित म्हणजे साचवलेले संस्कार आहे, त्या योनीमध्ये साचवलेल्या संस्काराला अनुरूप असं पुढचं रूप किंवा माध्यम त्याला घ्यावं लागतं, आणि त्या माध्यमाद्वारेच त्याला ते संस्कार अनुभवता येतात. समजलं असेलच की आधीच्या जन्मामध्ये रूपामध्ये जे संस्कार गोळा केले ते संस्कार चेतनेने अनुभवण्यासाठी पुढची योनी किंवा त्याच योनीतलं पुढचं रूप, सपोज पशु योनीत असेल तर त्याच योनीमध्ये पुढचं रूप हे अनुरूप असायला पाहिजे. समजा सिंह आहे किंवा माकडाच्या आधीचं बाबाने सांगितलेलं नाही, पशु योनीमध्ये पहिलं रूप कांगारू आहे, शेवटचं रूप हे माकड आहे. आता माकडाच्या आधीचं जे काही त्याचा जन्म असेल त्या जन्मात त्यांनी साचवलेले संस्कार अनुभवण्यासाठी त्याला माकड व्हावं लागणार. माकड हे पुढचं रूप अनुरूप झालं आणि मग तिथे ते अनुभवल्यावर त्याची चेतना अधिक उच्चतर होईल, अधिक उच्च होईल, अधिक प्रगत होईल. पुढे थोडक्यात, ईश्वरात उसळत असणाऱ्या मूळ अपरिमित लहरीच्या अत्यंत परिमित पहिल्या संस्काराने अचेत अपरिमित ईश्वराला अत्यंत परिमित चेतना दिली. ईश्वराला विविध क्रमशः विविध संस्कार संख्येने व घनतेने वाढले व ईश्वरासाठी महत्तर परिमित चेतना प्राप्त केली. तो पावेतो जेव्हा परिणामतः चेतनेची उत्क्रांती पूर्ण झाली होती. जेव्हा प्राप्त भरपूर चेतनेच्या संस्कारांनी ईश्वराचे मानवी योनीशी तादात्म्य केले होते. ईश्वराने मानवी योनीत आता पूर्ण चेतना प्राप्त केल्यानंतर चेतना उत्क्रांत करण्याकरिता अधिकतर उच्च योनीची तदनंतर गरज उरत नाही, कारण ही प्राप्त चेतना परिपूर्ण आणि शेवटास दिलेली असते. थँक्यू. जय बाबा. याला स्पष्ट करायची गरज आहे असं किती जणांना वाटते? हँड रेज करा किंवा इथे दाखवा मला, ते काय रिॲक्शनमध्ये दाखवा की हे समजलं नाही, आपण पुढे जाऊया. जय बाबा.
अरे समवन कुणीतरी सांगा, सुरेखा ताई खुजे भाऊंना समजले आहे, पुढे जायचे एक्सप्लेन करायची गरज नाही. हाँ पुढे जाऊ, पुढे चला. हे समजलं ना? तिने वाचलेला पॅरेग्राफ एकदा समजून सांगून द्या ना, म्हणजे कसं की सगळ्यांना एकदा हे होऊन जात, रिवाइज होऊन जात. स्लाइड वरती ऑलरेडी आपला आहे तर पॉइंट ठीक आहे. थँक्यू थँक्यू केतकी, सुरेखा ताई आणि खुजे भाऊ. म्हणजे मला अंदाज येईल की कितपर्यंत. आता आपण एक काम करूया, हा पॅरेग्राफ मोठा आहे पण याच्यात जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर या पॅरेग्राफमध्ये कुठेही जीवात्मा किंवा हा आत्मा हा शब्द नाही आहे. लक्ष देऊन बघा या पॅरेग्राफमध्ये. जर तुमच्याकडे माझा आग्रह असेल की ह्याच्यावर तर तुम्ही बघा स्लाइड, पण पुढच्या वेळेपासून आपण पेज पण दाखव जाऊया का, पण जर ग्रुपमध्ये ते पान काढून ठेवा जवळ जर शक्य असेल तर बघा त्याच्यात कुठेही आत्मा किंवा जीवात्मा शब्द नाही. म्हणून इथे हा पॅरेग्राफ समजून घेताना वाचताना आपण मी ईश्वर आहे ह्या भावनेने समजून घ्यायचा की हा ईश्वराचा प्रवास आहे, म्हणजे परमात्म स्वरूपाची यात्रा आहे. असं तुम्ही, माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःला समजा मी ईश्वर आहे परमात्मा आहे त्या दृष्टीने आता हा पॅरेग्राफ आपण तोडून तोडून एक एक वाक्य वाचू आणि समजावून घेऊ की इथे जे ईश्वरामध्ये म्हणजे आपल्यामध्ये जी अनंत मूळ अशी अमर्याद अशी लहर होती, त्या लहर कशी होती? अमर्याद होती. तो ईश्वर, त्यातली लहर पण अमर्याद असणार, पण त्या लहरीने जो पहिला संस्कार निर्माण केला तो अत्यंत मर्यादित होता. त्या मर्यादित संस्काराने काय केलं? जो अचेत अमर्याद ईश्वर आहे ज्याला स्वतःची चेतना नव्हती, त्या ईश्वराला चेतना दिली. हा महत्त्वाचा भाग इथे आहे. पहिली लहर उसळली, पहिल्या लहरीने पहिला संस्कार दिला, त्या संस्काराने अचेतन असलेल्या ईश्वराला, ज्याला ब्रह्मस्वरूप आहे त्याला माहीत नाही मी कोण आहे, त्या ईश्वराला त्याने चेतना दिली. पण ती चेतना कशी होती? अत्यंत मर्यादित होती. आता तो ईश्वर काय समजतो? मी म्हणजे हा धुलीकण आहे, मी म्हणजे हा गॅस आहे, वायू आहे, पाणी आहे, जल आहे, पृथ्वी आहे, पाषाण आहे, धातू आहे, अशी ती अत्यंत ह्या मूळ लहरीनेच ईश्वराला चेतना दिली. कारण तो ईश्वर कसा होता आपण बघितलं, अस्तित्व होतं पण चेतना नव्हती. त्या ईश्वराला त्याने चेतना दिली पण ती अत्यंत मर्यादित होती. आता पुढे काय झालं? त्यांनी पहिला संस्कार पण दिला ईश्वराला, ज्या ईश्वराला कुठलाही संस्कार नव्हता, जो संस्कार विरहित ईश्वर होता, त्या ईश्वराला त्या पहिल्या लहरीने संस्कार दिला. पुढे काय झालं की जशी अमर्यादित मर्याद, हां करेक्ट, तर असा तो अमर्याद ईश्वर कसा झाला? मर्यादित झाला लहरीमुळे. आणि त्या मर्यादित ईश्वराला मर्यादित चेतना मिळाली आणि संस्कार मिळाला. पुढे काय झालं की जसं उत्क्रांत होत गेला तसा ह्या ईश्वराला अजूनही मी ईश्वर म्हणून तो समजतच नाही. मग त्याचा हा प्रवास कुठपर्यंत चालला पाहिजे? जोपर्यंत तो स्वतःला मी ईश्वर आहे समजत नाही तोपर्यंत हा प्रवास चालला पाहिजे. हो की नाही? मध्ये सोडून उपयोगच नाही. काय प्रवास सुरू कशासाठी केला? कोहम. मग जोपर्यंत उत्तर सोहम येत नाही, अशी थोड्याक्यात आपण कल्पना करू की तुमच्या सगळ्यांचे आता नातू मुलं पण तू यंग आहेत, ते कुठे कुठे जातात हे की नाही? नागपूरवरून बरेच जण पुण्याला जातात. मग नागपूरवरून पुण्याला जायला निघालेला मुलगा किंवा मुलगी ती कधीपर्यंत प्रवास करेल? जोपर्यंत पुणे येत नाही तोपर्यंत प्रवास करेल. का मग नागपूरमधून निघाला आणि मग मध्येच नगरला किंवा नाशिकला त्यांनी यात्रा संपवली असं होतं का? म्हणजे जे गंतव्य स्थान आहे त्या ईश्वराला स्वतःला जाणून घ्यायचं. आता तो ईश्वर काय करतो? प्रत्येक योनीत स्वतःला त्याच रूपाशी तादात्म्य करतो. मी म्हणजे उंदीर, मांजर, कुत्रा, माकड, मुंगी असं समजतं. पण वास्तविक ईश्वर हे सगळं आहे का? ईश्वर हे सगळं नाही आहे. म्हणजेच त्याला स्वतःचं सत्य स्वरूप जोपर्यंत कळत नाही मी ईश्वर आहे तोपर्यंत त्याची ही यात्रा चालणार. म्हणून काय होतं? ज्या अमर्याद निराकार संस्कार विरहित ईश्वराला पहिला संस्कार मिळतो त्या तो मर्यादित होतो आणि त्याचे हे संस्कार ह्या उत्क्रांतीच्या दरम्यान अधिकाधिक अधिक अधिक वाढतच जातात. कशासाठी?
त्याची चेतना अधिक विकसित होण्यासाठी, कारण आता त्याची चेतना कशी आहे, जसं रूप तशी चेतना, रूप मर्यादित आहे, माकडाचं आहे तर चेतनाही माकडाचीच आहे, उंदीर असेल तर चेतनाही उंदराचीच आहे, पण ईश्वर म्हणजे उंदीर आहे का? नाही. म्हणजे जे काही आत्तापर्यंत त्याची चेतना उत्क्रांत झाली, ती पूर्ण उत्क्रांत होईपर्यंत ही संस्कार वाढत जातात, रूपं बदलत जातात. म्हणजे ईश्वरासाठी महत्तर परिमित चेतना प्राप्त केली तोपर्यंत, जोपर्यंत ईश्वर म्हणून तो स्वतःला ओळखत नाही, इतकी प्रगत चेतना होत नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, जोपर्यंत ती मर्यादित संस्कारित चेतना, दैवी चेतना होत नाही, तोपर्यंत चेतना विकसित होत जाते, उत्क्रांत होत जाते. आणि जेव्हा अशी चेतना उत्क्रांत होत जाते, विकसित होत जाते, तर त्याचं बाय प्रॉडक्ट हे संस्कार आहे. आपण मागे ही उपमा दिली होती की फॅक्टरी मीत, फॅक्टरीमध्ये एक उत्पादन करताना अनेक बाय प्रॉडक्ट्स निघतात, की ते कचरा असतो. त्या वस्तूची निर्मिती करताना जे सोबत काही निर्माण होतं त्याची गरज नसते. उदाहरणार्थ साखर घ्या, साखरेच्या फॅक्टरीमध्ये साखरेच्या निर्मितीबरोबर मळी पण तयार होते, त्याची गरज नसते. काही कचरा निर्माण होतो, घातक वायू निर्माण होतात, तसे हे संस्कार असतात. तर ह्या जेव्हा प्राप्त भरपूर चेतनेच्या संस्काराने हे जे संस्कार उत्पन्न होतात, चेतना उत्क्रांत होत जाते, विकसित होत जाते, त्याचबरोबर हे बाय प्रॉडक्ट आहे संस्कार. म्हणजे चेतनेचा जो विकास आहे ईश्वराच्या फॅक्टरीतला, जो चेतनेच्या विकासाचं बाय प्रॉडक्ट म्हणजे हे संस्कार आहे. ते संस्कार निर्माण होत जातात, वाढत जातात, आणि पुढे ही चेतना उत्क्रांत होत होत ती मानव योनीपर्यंत येते, तिथे ती पूर्ण विकसित पावते. आता ह्या ईश्वराने ही कोणाची विकसित झाली? ईश्वर आहे ना, त्याने सुरू केला होता प्रवास. त्या ईश्वराने मानव येणी योनीमध्ये चेतना पूर्ण प्राप्त केली, पूर्ण चेतनेचा विकास झाला. म्हणजे आता त्याच्याकडे आणखीन चेतना विकसित करण्यासाठी काही राहिलं नाही, किंवा त्याचं जे रूप आहे ईश्वराचं स्वतःचं, त्या रूपाची प्रतिकृती म्हणजे माणसाचं रूप आहे. मग ही जी रूपं आहेत, रूपांचा जो विकास आहे तो तिथपर्यंत होतो जोपर्यंत आपले शरीर पूर्ण त्याच्या प्रतिकृतीसारखं होत नाही. डोळे, नाक, तोंड, चेहरा, धड, हात, पाय हे संपूर्ण व्यवस्थित उभं राहत नाही तोपर्यंत रूपांचा विकास होतो. चेतना पूर्ण आता विकसित झाली, रूप बरोबर त्याची प्रतिकृती आली, म्हणजे याच्या पुढे अधिक उच्च योनीची गरज उरत नाही, कारण रूपाचाही विकास झाला आणि चेतनेचाही पूर्ण विकास झाला. ही जी चेतना आहे ती परिपूर्ण चेतना आहे आणि शेवटास गेलेली चेतना आहे, हेच ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा पॅरेग्राफ घेऊ. चेतनेच्या काही प्रश्न आहेत, पण आपण ते थोड्या वेळाने यासाठी घ्यायचे की कधी कधी ह्या प्रवासातच उत्तर मिळ. अच्छा, 7:15 झाले काय? हो हो. अच्छा, मग 1 मिनिट, आपण फार स्लो चाललो आहे, हरकत नाही. त्याआधी आपण ही स्लाईड एकदा बघू, म्हणजे हा सगळा लक्षात येईल तुमच्या. आता पहिला ही स्लाईड एक्सप्लेन झाली, 5 मिनिटात करते आणि मग आपण प्रश्न घेऊया. बरेच हँड रेज होते, आता आहेत का नाही माहीत नाही. कधी कधी वाचनाच्या दरम्यान त्यांचं शंका निरसन होऊन जातं. आणि आज प्रार्थना कोण घेते त्यात संकोच वाटण्याचं कारण नाही, बाबांच्या कामाला धडकावून पुढे यायचं. अच्छा, विठ्ठल काजे भाऊ, थँक्यू, तुम्ही प्रार्थना म्हणणार, ठीक आहे. आणि मग आरती कोणाला देऊया, तुम्हीच कुणीतरीचं नाव सजेस्ट करा. आता हा जो पहिला संस्कार आहे तो पहिल्या इच्छेपोटी म्हणजे कोहम, हे आपल्याला कळलं सगळ्यांना, बरोबर, जे स्लाईडमध्ये दिलं आहे. आता तो संस्कार पोटी जो संस्कार निर्माण झाला पहिल्या इच्छेपोटी, तो संस्कार कसा होता? मर्यादित होता, आणि त्यामुळे चेतना पण मर्यादित होती. तो संस्कार स्वतःबरोबर मर्यादित चेतना पण घेऊन आला, ज्याला बाबांनी सुंदर इथे म्हटलं की पहिले चेतनेचं किरण तो स्वतःबरोबर घेऊन आला, कारण ईश्वर अचेत होता ब्रह्म अवस्थेत. पुढे काय झालं?
संस्कार नलिनी गवंडे, थैंक यू. तर प्रार्थना म्हणतील विठ्ठल काजे, नलिनी गवंडे म्हणतील आरती. ओके, संस्कार हा पुढे अत्यंत महत्त्वाचं जे आपण शेवटच्या पॅरेग्राफमध्ये बनवलं. हे जे संस्कार आहे, हे संस्कार ईश्वराला मानव बनवतात. म्हणजे केवढी मोठी करणी आहे त्या संस्कारांची बघा. म्हणजेच आपल्याला ते संस्कार अधिक उत्पन्न नाही होऊ द्यायचे, आहे ते कच्चे करायचं. हे केवढं मोठं काम आहे ते बघा. का? ह्याच संस्कारांनी त्या ईश्वराला माणूस बनवलं आहे. मग त्या माणसाला जर परत ईश्वर बनायचं असेल तर हे संस्कार नष्ट केले पाहिजे की नाही पाहिजे? म्हणून हे जे संस्कार आहे ईश्वराला मानव बनवतात, मानवी स्थितीचा अनुभव देतात. आणि या संस्कारांचा अनुभव कोण घेतं? आत्मा नाही घेत, चेतना घेते. का? कारण तिला विकसित व्हायचं असतं. कारण चेतना विकसित होण्यासाठी ह्या संस्कारांचा अनुभव घेणं वेगवेगळ्या रूपांच्या माध्यमातून जरूरी असतं. मग हे जशी वेगवेगळी रूपं अनुरूप योग आहे की नाही, जसे संस्कार त्याला योग्य असं पुढचं रूप घ्यावं लागतं. मग त्या रूपातून जसे संस्कार वाढत गेले तशी तशी चेतना विकसित होऊन मानव योनीत ती पूर्ण चेतना झाली. मी कबूल केल्याप्रमाणे 5 नाही 3 मिनटात ही स्लाईड तुम्हाला सारांशात सांगितली, त्यामुळे आतापर्यंतचं जे भारूड होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर हँड रेज प्रश्नासाठी कुणाकुणाचे होते ते सांगा तुम्ही जरा मला प्लीज. श्वेताताई, अच्छा, चंदू थावरे, डॉक्टर चंदू थावरे, त्यांनी पण केलेला हँड रेज मध्ये. बर, अच्छा, हां, केतकीनी हे छान सांगितलं की अमर्यादेला मर्यादेत बांधलं संस्कारांनी, बरोबर. थँक्यू गांगडे सर. पुढे थावरे सरांचं आहे, मग कुंभकर्ण का उठला नाही? हां, ते मला सांगता येणार नाही, सॉरी. पुढे ओम सोहम, हां, म्हणजे त्याची गरज नाही, त्याची चर्चा करून आपल्याला समजून काय सांगायचं आहे बाबांना त्या मुद्द्यावर आपण येऊ. या 6 महिने ते झोपला, आता ही वस्तुस्थिती आहे का नाही ते नक्की कोण सांगणार? हा, ही केवळ कवी कल्पना आहे का? मग 6 महिने त्याला गरज नव्हती, मग तेवढे त्याचे संस्कार कमी झाले असतील. डॉक्टर थावरे, 6 महिने झोपला, किती महत् भाग्य, जेवढा वेळ झोपला तेवढा वेळ त्याचे संस्कार कमी असतील, म्हणून त्याला ते पुश करत नसतील उठायला, आपण असं अनुमान लावू शकतो. पण असं म्हणून आपल्याला कुणाला प्रमोट करायचं नाही की झोपूनच राहा, नाही, तसं नाही. असं मी आज अख्खा दिवस झोपले, नाश्ता केला झोपले, जेवले झोपले, आता मुश्किलने उठून. पण हे बा, हे अभावात्मक असतं. आता बीपी लो झाला, दमलं, काय झालं तर होऊ शकतं हे. आता दुसरं त्यांचं ओम सोहम, नाही तर मग त्याच्यातनं असं वाटेल की अरे मी झोपूनच राहतो म्हणजे संस्कार माझे निर्माण नाही. तर हा एक प्रकरण आपण डिस्कोर्सेस मध्ये वाचलं होतं, इनॲक्शन ऑल्सो क्रिएट संस्कार, की तुम्ही कर्म न करण्याने सुद्धा संस्कार कसे निर्माण होतात तेही त्यात सांगितलेलं आहे. तेव्हा आपण कुंभकर्णाचा विषय मला सांगता येणार नाही. पुढे त्यांनी म्हटलंय ओम सोहम एका प्राणायाम मंत्र आहे जो हिंदू और योगिक प्रयुक्त होता है. यह मंत्र संस्कृत में 2 शब्दों से मिलकर ओम और सोहम एक प्राणायाम मंत्री प्रयोग. ओके, त्यांनी काहीतरी सजेस्ट केलेलं आहे तिथे मंत्राबद्दल. ठीक आहे, इट्स नॉट अ क्वेश्चन. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन ऑफ फर्स्ट, कोणाचा हँड रेज आहे? मेहर प्रसाद निमजे बोला. जय बाबा. जय बाबा, जय बाबा. जो चेतना का विकास ह्यूमन फॉर्म में हो गया कम्प्लीटली, तो चेतना का विकास जो ह्यूमन फॉर्म में हो गया, तो जो इंटरनल ट्रैवलिंग चलती है वो फिर कौन सी चेतना है? जो चेतना का जो स्टेप बताया कि फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, सिक्स्थ स्टेप, तो वो कौन सी चेतना है? जय बाबा. जय बाबा, समझ लो. पण बघा, हेच मी रिपीटेडली प्रत्येक लेक्चरमध्ये जेव्हापासून हा प्रश्न वेगवेगळ्या रूपात आपल्या पुढे येतो तेव्हापासून मी मुद्दाम प्रत्येक वेळेला रिपीटेडली सांगते. तर माझी विनंती राहील की प्रत्येक शब्दावर लक्ष द्या, पण तुम्ही विचारलं हरकत नाही. मानव हा सगळ्यांचा प्रश्न असतो. मागच्या वेळी कठाळे काकांनी हा प्रश्न वेगळ्या छान पद्धतीने मानव योनीत जो चेतना विकसित झाली ना, मेहर निमजे, मेहर प्रसाद तुम्ही आहेत ना? जय बाबा. हो हो, जय बाबा. बघा, अगदी टू द पॉइंट सांगते, जास्त भारून न करता. मानव योनीत जी चेतना विकसित झाली ती मानवी चेतना होती, बरोबर? तुम्ही आम्ही आपण मानव आहो,
पण आपण काय समजतो स्वतःला अजूनही माणूस म्हणून समजतो, माणूस म्हणूनच या जगाचा अनुभव घेतो. आपल्याला जे मूळ स्व आपण सगळे ईश्वर आहो, पण हे बाबा म्हणतात म्हणून आपल्याला माहिती आहे. आपल्याला याचा अनुभव आहे का, ह्याची जाणीव आहे का? नाही. म्हणजेच ही विकसित झालेली चेतना संस्कारित चेतना आहे, ती मान्य, ती पूर्ण विकसित झाली, अगदी बरोबर गोष्ट आहे. पण ती चेतना भारित आहे, संस्कारांनी भारलेली आहे. म्हणून ही चेतना पूर्ण विकसित असली तरी ती संस्कारित चेतना आहे, तिला आपल्याला संस्कारांच्या बाहेर काढायचं. ही मानवी चेतना आहे, चेतनेचा विकास झाला आहे, पण ती चेतना म्हणते मी म्हणजे माणूस. आता तिचा चेतनेचा एवढा पुढे वे आपल्याला, तिला ती कच्ची आहे अजून, तिला आपल्याला प्रगल्भ करायचं आहे. विकसित नाही म्हणत मी, प्रगल्भ म्हणजे परिपक्व, पिकवायचं आहे. ती कच्ची आहे आता, त्या चेतनेला पिकवून, म्हणजे मी हे रॉ शब्दात सांगते हां, त्याचा कृपया कुणी अन्वयार्थ वेगळा लावू नये. तिला पिकवून आपल्याला तिची दैवी चेतनेत, म्हणजे सातव्या भूमिकेत जाऊन जेव्हा तुम्हाला गॉड रिअलायझेशन होईल, तेव्हा तुम्हाला चेतना प्राप्त होईल. ती कोणती? दैवी चेतना प्राप्त होईल. मग तिथे काही वेगळी चेतना येते का? नाही. थँक्यू. आहे तीच चेतना तशीच. जय बाबा. करेक्ट. आत्ता चेतना विकसित असली तरी ती भारित आहे, संस्कारित आहे. मानवी चेतना केवळ स्थूलाची चेतना आहे. सुंदर ॲडिशन. आत्ता आपली चेतना कशी आहे? आपल्याला सूक्ष्माची नाही, मनोजगताची नाही, आणि परब्रह्मस्थितीची तर नाहीच नाही. आणि एखादा मनुष्य प्रगत आत्मा असेल आणि ह्या भूमिकांवर असेल, त्याची चेतना जरी सूक्ष्माची असली, मनोजगताची असली, तरी परब्रह्मस्थितीची ती नाही. तिला हळूहळू आपल्याला प्रगल्भ करायची आहे. म्हणजेच जेव्हा ईश्वर स्थितीला तुम्ही जाल, तेव्हा हीच चेतना, किंवा सात भूमिकांमधून जाल, तेव्हा हीच चेतना अशीच ठेवून ती प्रगल्भ होत जाते, परिपक्व होत जाते. असा शब्द तिथे बाबांनी वापरला, मी नाही, की प्रगल्भ होते, परिपक्व होते. आणि मग ती परिपक्व, ती कधी नष्ट होत नाही, ती जात नाही. तीच चेतना पुढे दैवी चेतना बनते, आणि ईश्वर साक्षात्कारानंतर त्या अनंत स्थितीचा आनंद कायम ठेवून, कष्टकारक जरी असलं तरी ह्या भौतिक जगताचं आणि स्वतःच्या मना देहाचं भान परत आणण्यासाठी जेव्हा तो सद्गुरू बनतो, त्यावेळेला तीच दैवी चेतना जी मानव स्थितीत स्थूल चेतना होती, संस्कारित होती, परिमित नाही, पूर्ण विकसित होती, पण अप्रगल्भ होती, मानवी होती, स्थूलाची चेतना होती, ती दैवी झाली. सातव्या भूमिकेत दैवी चेतना, तीच चेतना पुढे अमर्याद चेतना होते. म्हणजेच ही ईश्वराची मूळ चेतना, की तिथे ईश्वर स्वतः ईश्वर म्हणून कॉन्शियसली, हा खूप सुंदर शब्द आहे, जाणीवपूर्वक स्वतःचा अनुभव घेतो की मी ईश्वर आहे, माझ्याकडे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, त्याचा तो उपभोगसुद्धा घेतो. ईश्वराच्या म्हणून ज्या काही गूढ शक्ती आणि ज्ञान आहे तेही त्याला अवगत असतं. ह्या विश्वाचं जे ज्ञान आहे प्रचंड, तेही त्याला अवगत असतं. ही अवस्था म्हणजे तिथे तीच चेतना असते, पण तिचं नाव काय आहे? ती अमर्याद चेतना होते. मेहर प्रसाद, जय बाबा. जय बाबा. तुमच्या प्रश्नाचं समाधान हो झाले. जय बाबा. थँक्यू. थँक्यू. जय बाबा. थँक्यू. कारण प्रश्न महत्वाचा आहे, आणि त्या माध्यमातून अच्छा काजे भाऊंना प्रश्नही विचारायचा आहे, काही बोलायचं आहे का, फक्त प्रार्थनेसाठी हँड रेज आहे. त्यांचं पण ज्ञान चांगलं आहे, त्यांचा अभ्यास चांगला आहे, भरपूर पुस्तकांचं वाचन आणि चर्चा झालेली आहे. काजे भाऊ. हा, आता मला एक बघाशी जो प्रश्न आला होता, आपण झोपूनच राहिलं तर मग आपले संस्कार होणार नाही, तर तसं होत नाही असं मी ऐकलेलं आहे. कारण की जे आपले संस्कार असतात ना, तेच त्याला जागवतात खर्च करण्याकरता, आणि ते संस्कार म्हणतात की लूट आणि मला खर्च कर. तर त्याच्यामुळे कोणी असं ठरवू शकत नाही की आता मी झोपून राहतो, त्याच्यामुळे माझे संस्कार बनणार नाही.
हाँ थैंक यू जय बाबा। तो हे आपण बघितलंच आहे की ते संस्कार त्याला पुश करतात आणि हा विषय याच्यासाठी झाला तेच म्हटलं की कोणी समजायचं नाही की मी झोपून राहिलो तर संस्कार नाही। ॲक्शन इन ॲक्शन असं एक प्रकरण डिस्कोर्सेसमध्ये आहे की मला ते फार हे वाटायचं की इन ॲक्शन कसे संस्कार करत असतील हे माझ्या डोक्यातच काही पडायचं नाही आणि मी दोन तीनदा तो प्रश्न विचारला होता की सायरसला। पण असं आहे की एक वेळ असते कधी कधी बाबाच ती बत्ती पेटवतात। कृती न करण्यातनं सुद्धा संस्कार निर्माण होतात। म्हणजे एखाद्याने म्हटलं की मी झोपूनच राहील तर दॅट इज नॉट पॉसिबल पहिली गोष्ट। आणि इनॲक्शनने द्वारा सुद्धा संस्कार उत्पन्न होतात। इनॲक्शन द्वारा सुद्धा संस्कार उत्पन्न होतात। आपण श्वासोश्वास करतो त्यांच्यासुद्धा द्वारा संस्कार उत्पन्न होतात आणि ते संस्कार अनुभवलेच पाहिजे, खर्च केलेच पाहिजे, तरच तेवढा प्रवास पुढचा पूर्ण होईल लवकर। नवीन संस्कार निर्माण कसे होणार नाहीत, आहे ते संस्कार कसे कमी होतील, हे सगळं आपण बघायला पाहिजे। आणि त्यासाठी मेहर नामाचा गजर हा एकच हा येस श्वेतांबरी एक मिनिट राहिलाय। हा जसं की आपण म्हणतो की एखादी गोष्ट मला मिळाली तर त्यामध्ये मला समाधान आहे, पण मग ती मिळाल्यानंतर आपण दुसऱ्या याच्याकडे जे आपल्याला हे करतात उद्युक्त करतात की नाही मी आणखीन काहीतरी करायला हवं पुढे, तर ते आपले पूर्वजन्मीचे संस्कारच असतील की जे आपल्याला सारखे आतून प्रवृत्त करतात कुठलीही गोष्ट करण्यासाठी, असं मी समजले। हो फक्त आपल्याला हे बघायला पाहिजे की हे खरंच पूर्वजन्मीचे संस्कार आहेत आपण बघू शकत नाही। काही हाव आहे का हा लोह आहे नाही, ही लोह आहे हा हा जो आहे मला अजून हवंय अजून हवंय, ही जी अवस्था आहे हा माझा मोह आहे लोभ आहे माझी हाव आहे ही माझी वासना आहे का, हे जर आपल्याला कळलं तर ते मागच्या जन्मीचे संस्कार आहेत का नाही ते कळेल। म्हणून मागच्या जन्मीचे संस्कार हे अत्यंत क्लिष्ट प्रकरण आहे। ते आणि कुठे बाबांनी समजावून सांगितलं का अजून तरी माझ्या वाचनात नाही, मी जिथपर्यंत वाचलं तिथपर्यंत तर बाबा म्हणतात की हे जर मी समजावून सांगायला गेलो तर तुम्ही करोडो जन्म घेतले तरी ते समजून मला सांगून होणार पूर्ण नाही आणि तुम्हाला त्यातलं एक दशांश पण कळणार नाही। हे कसं करणार की बॉ ही आपली हाव आहे किंवा काही हे, म्हणजे जसं की ती त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी ती असते, पण का जाणून, म्हणजे माझं एक्झाम्पल देते की आता जसं करिअरसाठी माझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे बाबांच्या कृपेने जे काही हवं आयुष्य घालवायला, तरीही माझ्या मनामध्ये की नाही आपण करायला हवं काहीतरी आपण करायला हवं, जरुरी नाही की मला हेच करायचं आहे पण मला घरी बसून राहणं पटत नाही, तर त्यासाठी म्हणून माझ्या मनात एक विचार आला की तो हा असा म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार मला प्रवृत्त करतात का की तू जा तू कर असं। आपण आपण तुझा प्रश्न घेऊया। आज आज केतकी आपल्याला अलव करेल की आरती नंतर, कारण वेळ झाली, तर आधी आपण प्रार्थना आरती घेऊ आणि प्रार्थनेनंतर हा प्रश्नाचा उहापोह करू, तर केतकीची परवानगी घेऊ त्यासाठी। काजे भाऊ प्रार्थना सुरू करा, वेळ झालेली आहे। अवतार मेहर बाबा की जय। थँक्यू बाबा। हे परवरदिगार सबके राखनहार और सबके रक्षक, तुम्हारा कोई आदि नहीं है और न तुम्हारा कोई अंत है। तुम अद्वैत हो, तुम तुलना से परे हो और तुम्हारा पार कोई नहीं पा सकता है। तुम्हारा कोई रंग और रूप नहीं है, तुम आविर्भाव से रहित हो और तुम गुणातीत। तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और धारणा से परे हो, शाश्वत और अनश्वर हो। तुम अखंडनीय हो और दिव्य नेत्रों के सिवाय किसी भी प्रकार से तुम्हें कोई नहीं देख सकता। तुम्हारा अस्तित्व सदैव था, तुम सदैव रहते हो और तुम सदैव रहोगे। तुम सर्वत्र हो, तुम हर वस्तु में हो और तुम हर जगह से परे तथा हर वस्तु से परे भी हो। तुम आकाश में हो और पाताल में हो, तुम व्यक्त हो और अव्यक्त हो। तुम सब लोगों पर हो और समस्त लोगों से परे हो। तुम तीनों भवनों में हो और तीनों भवनों से परे भी हो। तुम अगोचर हो और स्वतंत्र हो,
तुम सृष्टि के रचने वाले हो, स्वामियों के स्वामी हो, समस्त मनों और हृदयों के ज्ञाता हो, तुम सर्वशक्तिमान हो और तुम सर्वव्यापी हो, तुम अनंत ज्ञान हो, अनंत शक्ति हो और अनंत आनंद हो, तुम ज्ञान के महासागर हो, सर्वज्ञ हो, अनंत ज्ञान रखने वाले हो, तुम भूत वर्तमान और भविष्य के ज्ञाता हो और तुम स्वयं ज्ञान हो, तुम पूर्ण दयामय हो और सतत परहितकारी हो, तुम आत्माओं के आत्मा हो और अनंत गुणों से संपन्न एक परमात्मा, तुम सत्य ज्ञान और परमानंद की त्रिमूर्ति हो, तुम सत्य के मूल हो, प्रेम के महासागर हो, तुम सनातन सत्ता हो, ऊंचों में सबसे ऊंचे हो, तुम प्रभु और परमेश्वर हो, तुम परब्रह्म हो और परात्पर परब्रह्म भी हो, तुम परब्रह्म परमात्मा हो, अल्लाह हो, इलाही हो, यजदान हो और प्रियतम ईश्वर हो, तुम्हारा नाम ईदर अर्थात एक में वो खुद, ओम परब्रह्म परमात्मा या यजदान ला इलाह इल्लल्लाह ओ गॉड आदरिन, हे असीम दया की निधि प्रभुराज, हम अपने सब पापों के लिए पश्चाताप करते हैं, हर एक विचार के लिए जो असत्य अनुचित या गंदा था, हर एक बोले हुए शब्द के लिए जिसे बोलना हमें उचित न था और हर एक कर्म के लिए जिसे करना हमें उचित न था, स्वार्थ से प्रेरित है कर्म शब्द तथा विचार के लिए तथा द्वेष प्रेरित हर एक कर्म शब्द और विचार के लिए हम पश्चाताप करते हैं, विशेषकर हरेक कामों विचार तथा क्रिया के लिए, ऐसे हरेक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया और सब असत्य वचनों की भी सभी निंदा माखंडन दम्भ या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम अनुभव करते हैं और खासकर दूसरों का नाश करने वाले हरेक कर्म के लिए, दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द तथा कर्म के लिए तथा दूसरों पर दुख देने की इच्छा करने के लिए हम अनुताप करते हैं, हे प्रभुराज आप हम पर असीम दया करके हमारे किए हुए सभी पापों को क्षमा दीजिए और वैसे ही आपकी मर्जी के अनुसार विचार करने में बोलने में तथा कार्य करने में जो हमारे असमर्थता करा रही थी हमें उसको भी क्षमा दीजिए, यही हमारी प्रियतम परमात्मा हमारी ऐसी सहायता का कि हम उसके अधिक अधिक से और अधिक और अधिक और फिर भी उससे भी अधिक प्रेम करें जब तक कि हम तुझे मिलकर एक हो जाने के पात्र न बन जाए और तुम हम सबकी ऐसी सहायता कर कि हम अंत अंत का प्रियतम बाबा का नाम दूरता से पाए जिथे कल्पना शब्दना जाती ऐसे परम्पा नेति मन वेद सकले महिमा तुझा कथा मेरा अवतारा सितारा आरती सुमती मधु निरंजन लाऊ मेरा अवतारा सितारा आरती सुमती मधु निरंजन लाऊ धूप गाऊ दीप लाऊ पुष्पेर पुनी हो देवा पुष्पेर पुनी मोठे पल का मजला तुम के तुम्मा देवोनी मेर अवतारा सितारा आरती तुम की निरंजन लाऊनी जो समनाति तुम्ही चतारक तुम्ही चतारक आदि तुम्ही अंति हो देवा
आदि तुम्हें अंति तुमच्या समो तुम्हीच देवा दुसरी नाऊ मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची ते मनी निरंजन लावून ज्योतमना तुमची माया सर्वचराचर छाया तुमची हो देवा छाया तुमची अनंत तुम्ही थोरविना कर मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची निरंजन माझा मन गला सावन महिमा सांगू तव कैसा हो देवा सांगू तव कैसा अज्ञपणे मी गातो भजतो माझा बाबा मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची उपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे हो बाबा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नितव बसावावे मेहेर अवतारा स्वीकारा आरती तुमची मनी लावर अवतारा सीतारा आरती तुमची मनी लावून गोतमनासी अवतार मेहर बाबा अवतार मेहर बाबा येई छे जय बाबा छान म्हटले थँक यू. आता 2 मिनटं की एक महत्त्वाचा प्रश्न श्वेतांबरीने विचारला फार अवघड प्रश्न आहे कदाचित पुढे वाचनात याचं अजून सखोल उत्तर मिळेल मीही बऱ्याचदा ह्याच्यावर विचार करते पण त्याचा थोडासा माझा एक अनुभव मी सांगून याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते मी सहसा माझा स्वतःचा काही अनुभव वगैरे सांगत नाही पण बघ आता कसं असतं याने श्वेतांबरीने प्रश्न विचारला होता इथे की आपल्याला जीवनात काहीतरी करायला एक फोर्स होतं अजून करावं अजून तिच्या बाबतीत तिने विचारलं की अजून अभ्यास करावं परीक्षा देत राहावं अजून अभ्यास करावं परीक्षा देत राहावं हा जो फोर्स आहे ही तिची इच्छा आहे तिच्या अजून त्या पद्धतीची अचीवमेंटची जी आहे ती वासना आहे की हे मागच्या जन्मीचे संस्कार तिला पुश करतात असा तिचा प्रश्न आहे. इतरांनी पण ह्या चर्चेत जरूर सहभागी व्हावं कारण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रश्न आहे. कोणाला ह्यात जर ॲडिशन असेल त्यांनी हँड रेज करावा की त्यामुळे आपल्याला कळेल की त्यांना पण काही इनपुट्स द्यायचे आहेत. दरम्यान याच्यामध्ये असू शकतं की 2 भाग आहे. होऊ शकतं की गेल्या जन्मात यू वेर डिप्राइव्ड फ्रॉम हॅविंग एज्युकेशन असू शकतं. वी डोंट नो की जर मागच्या जन्मात तू विद्या मिळवण्यापासून वंचित राहिले असेल तर हे विरुद्ध संस्काराने तू ते बॅलन्स करते की गेल्या जन्मातली जी इच्छा आहे की अजून संस्कार अजून विद्या प्राप्त करायची तर ती ह्या जन्मामध्ये करून तू ते नलिफाय विरुद्ध संस्कार जे म्हटलेले आहे बाबांनी की विरुद्ध संस्कारांनी ते संस्कार नलिफाय होऊ शकतात असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ही इच्छा वासना जरी असेल तर केवळ जोपर्यंत विद्याप्राप्तीची वासना आहे ते जगराहाटीच्या दृष्टीने एक नोबल डिझायर आहे ती उच्च प्रतीची इच्छा आहे. इच्छांमध्ये पण बाबांनी प्रकार सांगितले कनिष्ठ दर्जाच्या इच्छा उच्च प्रकारच्या इच्छा. दुसऱ्यांना पहा काही लोकांना सवय असते आपण म्हणून धावून धावून सल्ला द्यायची किंवा इतरांची मदत करण्याची
तर ही मदत करण्याची दुर्दम्य इच्छा ही सेवेपोटी तेही लोक असतात, बरोबर ना? पण ती पण उच्च प्रकारची इच्छा आहे. पण उच्च प्रकारची असो कनिष्ठ प्रकारची असो, इच्छा शेवटी इच्छा आहे, ती आपला छाप म्हणजे संस्कार सोडल्याशिवाय राहणार नाही. पॉईंट नंबर वन. त्यामुळे ती आता पहिल्या जन्माच्यामुळे आहे की नाही हे नक्की खात्रीपूर्वक मला नाही वाटत बाबांशिवाय कुणी सांगू शकेल. आता माझं उदाहरण द्यायचं तर मलाही एकेकाळी असं होतं की परीक्षा देऊन काहीतरी अचीव करत राहायची मी, कारण दुसऱ्या दुनियादारीत काही म्हणजे मी कधी सिनेमे बघितले नाही. नाटक असो फुकटचं असो काय असो सगळं जायचे मी आपलं घरी बसायची, प्रार्थना जेव्हा आरती वाचायचं, 9:30 झोपायचं, 5:30 उठायचं, जरूर असो नाही तर नसो हॉस्टेलला होते तरी 5:00 उठायची मी. एनिवे, तर पुढे काय झालं की आता बँकेच्या ह्याच्यात बाबांच्या दयेने मला भरपूर सतावलं पण गेलं, भरपूर वेगवेगळे अनुभव आले, मोठं त्याचं पुस्तक होईल. पण बाबांच्या दयेने मला जेही क्षेत्र दिलं, आधी माझं ॲडव्हान्सेसमध्ये मास्टरी होती म्हणून मला ॲडव्हान्सेस वुमन म्हणून समजलं जायचं सगळ्या रिजनमध्ये, इतर रिजनमध्ये एवढी कीर्ती होती. मला त्याच्यावर लेक्चर पण घ्यायला सांगायचे, मी डॉक्युमेंटेशनवर लेक्चर घ्यायची. मला पुढे त्यांनी STCचं प्रिन्सिपलशिप पद ऑफर केलं होतं, पण मी पण ते पण काही कारणाने घेतलं नाही. त्यानंतर मला त्यांनी मार्केटिंगला टाकलं, मार्केटिंगमध्ये उत्तम, जे कुणाला जमणार नाही. मग माझी ब्रांच नेहमी फर्स्ट सेकंडमध्ये असणार, इतरांची मदत घेऊन सगळ्यांना कसं हे करायचं, सगळ्यांचं सहकार्य कसं मिळवायचं, क्लर्कला घरी जायचं असेल तर स्वतः पासबुकं, पण उत्तम सर्व्हिस द्यायची. म्हणजे त्यामुळे ग्राहकांच्या गळ्यातला ताईत, पण जे कामचुकार आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम. मग ॲडव्हान्सेस झालं, मार्केटिंग झालं, जे पण आहे फर्स्ट लाईन सेकंड लाईन जे पण आहे. पण पुढे मग मला त्यांनी रिकव्हरीला टाकलं, जे सगळ्यात कठीण समजलं जातं, तिथे परफॉर्म होत नाही. पण जे अगदी बॅड अकाउंट्स म्हणून पण जे उद्घोषित केले होते त्याची पण रिकव्हरी मी केली, मोठी मोठी रिकव्हरी केली. जे गुंड लोक ज्या फाईलपासून मला जास्त डिटेल्स मी देऊ शकत नाही आमच्या काही कारणांमुळे, ज्या फाईल्सपासून सगळे सांगायचे या फाईलला हात नको लावू. नागपूरची गोष्ट की जिथे पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व होते, मारण्याची धमकी, जीवे मारण्याची धमकी मला मिस्टरांना देण्यासाठी घरी लोक पोहोचले, तरी पण ती केस सॉल्व्ह करूनच मी, म्हणजे सांगायचं काय की ह्या सगळ्यामध्ये बाबा सतत, जेव्हाही भीती वाटली, माणूस आहे कधीतरी भीती वाटणार, त्यावेळी मी सांगायचे का घाबरतेस बाबा तुझ्या पाठीशी, स्वतःला सांगायला लागतं कधी कधी. आणि जेव्हा मी असं प्रचंड, मला सगळ्या बाजूनी यश मिळत होतं, प्रमोशन मिळत होते अगदी हायर, कारण बँकेच्या एवढ्या ब्रँचेस असतात, इतका स्टाफ असतो देशभर विदेशात पसरलेल्या, तरीही जी उच्च प्रतीचे म्हणजे चेअरमन इज द हायेस्ट पोस्ट, GM वगैरे, त्यांच्यापर्यंत माझ्या नावाचा गवगवा. आणि असं यश मला की त्या यशाला बघून त्रास देणारेही असतात सगळे. असं असताना मला, मी स्वतःला प्रश्न विचारला, हे बरोबर नाही, मी ह्यात गुंतत चालले, काय खरंच मला गरज आहे का आता पैशांची? एक वेळ होतं होती गरज की महिना अखेरला सांगायची मला नाही लाज वाटत, तांब्यातले कॉईन्स किंवा ग्रद्दी विकून दिवस काढलेले आहे. पण मग मला आता गरज आहे का? माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हाच मी विचार करत होते रिटायरमेंट घेईल, मला छान मिळत आहे, त्रास आहे पण मला हे नाही आहे. म्हणजे इतकं छान झालं होतं की इतरांना तयार करणं, इतरांना प्रोत्साहन देणं, इतरांना शिकवणं, हे सगळं मी करत होते. आणि लोक सांगायचे की तुमच्यापासून आम्ही हे शिकलो, तुमच्यापासून ते शिकलो, आयडल म्हणून धरायचे. असं असताना मी म्हटलं की नाही, मला सकाळी संध्याकाळी मी बाबांचं नाव घेते, पण मी जेव्हा कामात डुबलेली असते तेव्हा मी स्वतः विसरून कामात असायची, त्यावेळेला बाबांचं नाव घेणं राहून जायचं. हालांकि मी स्वतःला सवय लावून घेतली होती, ब्रांचमध्ये जाताना, कॉम्प्युटर चालू करताना, सही करताना, कॅश आत ठेवताना, कॅश काउंट करताना, किंवा जे पण आहे एखादं डॉक्युमेंट, सँक्शन, लोन किती सारे सँक्शन केले, किती जणांना घरं दिले, त्याची काही गिनतीच नाही, हे बाबा करवतात. ते पण एक किती जणांचं एज्युकेशन लोन न होणारं इथपर्यंत की जे न होणारे लोन आहेत ते आउट ऑफ द वे जाऊन, म्हणजे एक म्हातारे गृहस्थ होते त्यांच्या पत्नीसाठी डायपरसाठी मी लोन दिलेलं आहे. कधी कधी वेळेला थोडंसं खिशातनं पण हे केलं, पण त्यांनी पण ते इमानदारीने म्हणजे रिपे केलं. एक ती फार टचिंग गोष्ट आहे खैर. तर अशा पद्धतीने होत असताना मी विचार केला की मी ह्यात गुंतत चालले,
एकदा समाधीवर मी विचार केला की आय मस्ट कम आउट ऑफ धिस. मी स्वतः प्रश्न स्वतःला विचारला, कॅन आय कम आउट ऑफ, मी एन्जॉय करत होते की लोकांना शिकवणं, समजावणं, हे करणं, छान असं मुखोद्गत सगळं असायचं. म्हटलं मी ह्यात गुंतत तर नाही चालले, पण मला शक्य होईल यातनं बाहेर येणं, आय डोंट थिंक सो, आय मस्ट ट्राय. आणि हे विचार तुमच्या मनात घालणारे बाबाच असतात. ती एक वेळ असते श्वेतांबरी, त्या वेळेला तुला ते त्यातनं बाहेर काढतीलच, आणि ते काही वाईट नाही आहे, इट्स गुड थिंग. पण ते करत असताना संस्कार निर्माण होणार नाहीत किंवा कमी होणार ह्याची आठवण ठेवली पाहिजे, बाबांची आठवण ठेवली पाहिजे, त्यांचं नाव सतत घेतलं पाहिजे. अँड देन आय टूक अ डिसिजन ऑफ व्ही आर एस. आता मी व्ही आर एस म्हणजे ज्याला स्वैच्छिक निवृत्ती, चार वर्ष माझं जर झालं असतं तर 2020, आता 23 चालू आहे ना, 20 कदाचित माझं बहुतेक, हां 20-22 झालं असतं माझं, मला काही आठवत नाही आता. रिटायरमेंट 60 वर्षाच्या हिशोबाने झालं असतं. तर मी 18 विचार केला की मी आता रिटायरमेंट घेते. मला माझ्या वडिलांनी सांगितलं की नको घेऊ, की जे ज्यांनी नाही म्हटलं की आपण नाही करायचं, कारण ते जे गोष्ट म्हणतात ना ते बरोबर हे होतं. मला जाल अंकलनी सांगितलं की अजिबात घेऊ नको, जेव्हा की मी डिस्कस नव्हतं केलं, पण जस्ट सांगितलं काय चाललं विचार, कारण आपल्या बँकेचा म्हणजे आपल्या ट्रस्टसाठी आमच्या बँकेने तिथे शाखा उघडलेली आहे आरणगावला, तर तिथले काही अडचणी असतील, कुणाचे लोन करून द्यायचे हे सगळं करायचे. तर त्यांनी सांगितलं की तू रिटायरमेंट घेऊ नको, आणि तरी पण फायनली मी डिसाईड केलं. आणि म्हणजे आमच्या बँकिंग जगतातला तो हादरा होता सगळ्यांना की मेहर कृपा ती कशी रिटायरमेंट घेऊ शकते, शक्यच नाही. दे डिडंट बिलीव, दे कुडंट बिलीव की ही नाही घेऊ शकत, की इतकं व्यवस्थित चाललेलं असताना. माझी रिटायरमेंट व्ही आर एसची रिक्वेस्ट डिक्लाईन 3 झाली. शेवटी मला ऑफर्ससुद्धा अशा आल्या की तुम्हाला प्रमोशन पाहिजे, प्रमोशन मिळेल, तुम्हाला ट्रान्सफर हवी का, मुंबईला ट्रान्सफर हवी का. बट बाय दॅट टाईम आय हॅड मेड अप माय माइंड. इवन आपले अविनाश नाईक आणि हे लोक, त्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी बाबांना प्रार्थना केली की हिचे ॲक्सेप्ट नको होऊ देऊ. म्हणजे सी डी देशमुखांचा मुलगा प्रबोध देशमुख आणि अविनाश नाईक आणि ह्यांनी सगळ्यांनी म्हटलं की आम्ही बाबांना विनंती करतो की हिची व्ही आर एस डिक्लाईन होऊ दे. आणि खरं तसंच झालं, एकदा नाही 2 झालं, कारण आम्ही न चुकता प्रत्येक रविवारी नागपूरच्या सेंटरला धरमपेठला जायचो. खूप छान बाबांचं अस्तित्व जाण्याचं सुंदर प्रेममय वातावरण मस्त होतं. आम्ही अगदी सोमवारपासूनच रविवारची पुढच्या रविवारची वाट बघायचो, कुठेही गेलो नाही काही बघायला वगैरे, पण जायचो सेंटरला. तर शेवटी तिसऱ्यांदा मी त्यांना हात जोडला, म्हटलं बाबांना प्रार्थना करू नका आता, बिकॉज नाऊ आय हॅव मेड अप माय माइंड. मी मग फर्स्ट लाईन म्हणजे पुढचं जे मला पुन्हा आणखीन हायर याच्यावर होतं ती ऑफर नाही स्वीकारली, फर्स्ट लाईनची नाही स्वीकारली. सो हळूहळू, आणि मी त्यांना खात्री दिली होती की आय विल हेल्प यू, मला कस्टमरचे फोन यायचे किंवा मी त्यांना सांगितलं मी रिकवरीला मदत करेल ह्याला. पण मी नंतर ठरवलं की मी व्ही आर एस घेतली बाबांच्या दयेने. ती एक सद्गृहस्थ होते, ते माझ्या पाठीशी उभे राहिले सेंट्रल ऑफिस लेवलला, आणि त्यांच्यामुळे मला मिळाली व्ही आर एस. आणि मग मात्र मी म्हटलं की नाही, आता मी म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते माझ्या बँकेचे 2 ग्रुप आहेत, पण मी त्यातले मेसेजसुद्धा बघत नाही, फार कमी कॉन्टॅक्ट. कुणी कस्टमर अजूनही प्रेमाचे आहे, ते बर्थडेला याला विशेष पाठवतात, कुणाला अडचण असेल तर मदत करते. पण बाबांच्या दयेने पूर्ण बाहेर म्हणजे कमळासारखं मी स्वतःला आता त्याच्यात, म्हणजे हे मी जस्ट आता त्यातनं तुला काही गायडन्स झाला तर उत्तम. आय डोंट नो आय केतकी, जय बाबा केतकीला पण बोला काहीतरी ऍड करायचं, ती चांगलं काहीतरी इनपुट व्हॅलिड इनपुट असेल. नाही 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 तसं वगैरे काही नाही श्वेतांबरी, तुला जर शिक्षणाची आवड असेल ना तर ते काय हाव नाही आहे, ते खूप उच्च प्रकारचं तुझं हे आहे. पण तुला जर असं वाटत असेल की या शिक्षणाचा उपयोग मी नोकरीसाठी करावा, अर्निंगसाठी करावा, तर तसं नाही वाटत ना. ऍक्च्युली काय झालंय ना, जसे ताई बोलल्या तर थोडस कुठे ना कुठे असं वाटतं की हेल्पिंग हँड होऊ शकतो घरच्यासाठी, अर्निंगसाठी. मला झालेल्या शिक्षणाचा उपयोग पुढे करावा असं मला वाटतं. पण काय असतं ते, येस येस गो अहेड. हां तर ते काय असतं माहितीये का, ते सगळं आपण ज्या परिस्थितीत राहतो ना ती बाबांनी आपल्याला ठेवलेली आहे असं समजायची. म्हणजे खूप शिकलेलं नसलं तरी त्यांना नोकरी लागते,
आणि खूप उच्च शिक्षित असतात तरी त्यांना नोकरी लागत नाही. हा पूर्णतः अर्निंगचा आणि भौतिकतेचा हे आहे. तुझी बाबांची इच्छा असेल तुला याच ह्याच्यात ठेवावं, कळलं का? तर तुझी किती इच्छा असली तर ते होणार नाही. म्हणून ना बाबांची इच्छा असं समजून जर तू केलं तर तू आनंदी राहशील. जय बाबा. ओके, प्रयत्न तर करायला हवे ना आता. म्हणजे मला आतून फोर्स होतो. देयर इज डेफिनेटली, तू जर आता मंडळी असते आणि त्या काजे भाऊ पण देणार आहेत इनपुट, त्यांचं व्हॅल्युएबल असेल. पण त्याआधी तू जर आता मंडळी जण असते, त्यांना विचारलं असतं, त्यांनी असतं गो अहेड शिक. शिक्षण आहे ना. आता आपण हे डोकं का लढवतो? कारण आता आपण शिकलं, बाबांनी सांगितलं की हे भौतिक शिक्षण म्हणजे जीव आहे काही नाही, पण एक ती उच्च प्रकारची शिक्षा आहे. त्याच्यामध्ये तुझ्या बाबांच्या सेवेत, बाबांच्या ह्याच्यात तुझा, मला नाही वाटत की कुणी मंडळीने सांगितलं असं की नको शिकू म्हणून. असं मला एक आत्ता विचार चमकून गेला. व्हॉट एव्हर इज द ऑब्जेक्ट, हा की तू करिअर करणार आहेस का वगैरे, तर मी तेव्हा बोललेली की नाही माझं लग्न ठरत आहे वगैरे. म्हणजे 2003 गोष्ट, जेव्हा 2000 मध्ये जेव्हा भाऊजी झाले, माझं जास्त म्हणजे बीटेक झालेलं, एमटेक करत होते मी. आणि नंतरही जेव्हा केव्हा मेहराबादला भेट झालेली, ते मला हेच प्रश्न विचारायचे. आणि नागपूर युनिव्हर्सिटी म्हणूनच मला म्हणायचे की म्हणजे कुठून आले वगैरे. आपण नेहमी म्हणतो ना की श्वेतांबरी नागपूर, तर म्हणायचे की हा नागपूर युनिव्हर्सिटी असं. तर ही छोटूसा, तेव्हा पण मला असं वाटायचं की नाही आपण म्हणतोय करिअर नाही करायचं. मी जवळजवळ 8-10 वर्ष घरामध्येच होती, पण मग नागपूरला ट्रान्सफर झाल्यानंतर इथे ब्रेक झाला. सॉरी, मी तुला थांबवते. थोडक्यात लक्षात आलं माझ्या, म्हणून मी तुला माझं उदाहरण का दिलं की मला तुझं तर शिक्षण आहे, माझी तर नोकरी आहे, की जिथे आम्हाला वसुली करताना निर्दय पण व्हावं लागतं. की एखादा टॅक्सीवाला देत नाही, तुझे नको होऊ देऊ, आम्ही टॅक्सी उचलतो, त्याची जप्त करतो. तर त्याच्या घराचा त्यावेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो खाण्याचा. बट आय एम ड्युटी डुईंग माय ड्युटी ऑनेस्टली. म्हणजे नोकरीत तर किती जास्त संस्कार इनकर होतात, तरी मला काय सांगितलं, जाल अंकलनी सोडू नको. तुझं तर शिक्षण आहे आणि देर इज नथिंग हार्म इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर लिव्हिंग स्टँडर्ड. पण मला कळत नाही आता PhDच्या पुढे तू अजून काय शिकणार आहे. पण त्याआधी आपण शिक्षणासाठी, नोकरीसाठी आहे, तिचं नोकरीसाठी आहे. तिला असं वाटतंय की तिने जर नोकरी केली तर तिला दोन मुली आहेत, म्हणजे काहीतरी हेल्प होईल. आता जे ते लोक राहतात त्याच्यापेक्षा थोडस अजून म्हणजे वरच्या यांनी ती राहू शकेल. हा हा हा, म्हणजे मुलांना मला मोठा बंगला हवा की काय, हे कुठेच अट्रॅक्शन नाही. ते लक्षात आलं माझ्या, पण ते तुझ्या बाबांच्या ह्याच्याशिवाय नाहीच होते. हो, बाबांची इच्छा असेल तरच मिळेल. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युली काय झालं की PhD झाल्या बरोबर आता वॅकन्सीज निघाल्या, की जेव्हा की लोक 5-7 झालेत वाट बघतात आहे की वॅकन्सीज निघेल. मी केलेलं अप्लाय, पण एक कुठे ना कुठे वाटतं की आपण आपले संस्कार तर वाढवत नाही, आपण अजून त्याच्यामध्ये हे बा, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर पण आहे. सो यू आर डुईंग फॉर युअर ड्युटी फॉर युअर फॅमिली. आणि जेव्हा तुझ्यासारखी शिक्षिका शिकवेल लोकांना, एक शिक्षिका म्हणून जर तू शिकवशील, तर डेफिनेटली यू आर, तुम्ही त्यांना पण घडवताय, तर चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे काही हरकत त्याच्या, एक मिनिट, काजे भाऊंना आणि मेहर प्रसाद निमजे काय, आधी मी काजे भाऊंचं ऐकू इच्छेल. विठ्ठल काजे, जय बाबा. हॅलो, जय बाबा. आता जो प्रश्न होता किंवा मला जे सांगायचं थोडक्यात तुम्ही सांगितलं, कारण का आता अश्वेता आता या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे या क्षेत्राचं एक फ्युचर आहे. आणि शेवटी ती जे काही ज्ञान मिळवणार आहे ते खोट्या विश्वाचं खोटं ज्ञानच आहे शेवटी. पण आत्ता जे कितकीताई बोलल्या की बाबा तिला नोकरी करायची आहे किंवा तिला काही अजून हे करायचं, पण सुरुवातीला जे बोलले का माझं, मी सॅटिस्फाईड आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला होता की या खोट्या विश्वाच्या खोट्या ज्ञानाच्या मागं न लागता जर आवश्यकता नसेल तर हेही शिक्षणच आहे, ही एक ज्ञानच आहे. या ज्ञानाचा सुद्धा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊ शकते आणि तुम्ही याचं चांगलं फ्युचर आहे. कारण आज ज्या पालव्याताई ज्या काही करून राहिल्या, त्यांच्यापासून ज्या आम्हाला जे मिळून राहिलं, त्यांनी ज्या काही मिळवल्या, तर त्याचा उपयोग या अध्यात्मामध्ये जेवढा होईल तेवढा इतर क्षेत्रामध्ये काम करणारे खूप लोक आहेत. तुझ्यासारखं शिक्षण मिळून अजून हजारो प्रोफेसर आणि प्राध्यापक होतील आणि ते शिकवतील.
पण या क्षेत्रामध्ये या गोष्टीची फार कमी आहे. तर तुला जर हे करता आलं तर फार चांगली गोष्ट आहे, कारण याच्यामध्ये तुझा स्वतःचा आणि इतरांचा सुद्धा फायदा आहे. अवतार मेहर बाबा, थँक्यू. वंडरफुल. आता चित्तरंजन गांगडे सरांनी एक मेसेज टाकलाय, तो तू स्वतःच वाचून दाखव आणि नंतर मेहर प्रसाद निमजेंचं घेऊया आपण. गांगडे मामांनी टाकलंय की श्वेता ट्राय युअर लेवल बेस्ट, देन डोंट वरी बी हॅपी. जय मेहर बाबा. थँक्यू मामा. जय. थोडक्यात आणि परफेक्ट. हा निमजे भाऊ बोला. हा अगदी. जय बाबा ताई, जय हो सर्वांना. देखो जब हम इस राह पे चलते हैं तो बहुत सारे हमारे माइंड में क्वेश्चन आते हैं, और आप जो कर रहे हो इवन मैं आए और जो कि मुझे भी कभी ऐसा लगता था कि अगर इस राह पे चलता हूँ तो बहुत सारी प्रॉब्लम को फेस करना पड़े. एक माइंड बोलता है कि इस राह पे नहीं जाना चाहिए, लेकिन फिर बाद में बाबा धीरे धीरे हमें क्वेश्चन का आंसर देते हैं. तो इन्हें कल ही मैंने एक चीज़ पढ़ा था बाबा का कोटि में से कि अगर कोई आध्यात्मिक राह पे चलता है, अगर उसके बाद उसके साथ जो भी कुछ हो रहा है, इन्हें सफरिंग कोई सफ़र कर रहा है इन्हें फिजिकली मेंटली फाइनेंशली, तो वो सब कुछ की जिम्मेदारी मेरी है. लेकिन बट दे शुड बी गो इन 100%. आपको लगता है कि हम इतना पढ़ने के बाद हमें कुछ करना चाहिए, नेचुरली सभी को लगता है बी टेक एम बी ए करी हो तो सबको लगता है कि हमें भी कुछ करना चाहिए. लेकिन अगर आप इस राह पे चल रहे हो, इस चीज़ में इंटरेस्ट ले रहे हो, तो धीरे धीरे जो जितना भी अट्रैक्शन है आपने बताया कि मेरे हमारे को सब चीज़ फुलफिल है, सब कुछ चीज़ है, कोई चीज़ की कमी नहीं है, तब भी कुछ लगता है कि मुझे कुछ करना चाहिए. तो हो सकता है कि बाबा मछली कि आपको इस जगह पे कुछ उस जगह लेके जाना चाह रही है जिसके मार्फत आप जाना चाहते हो, और जब आपको सेटिस्फाई हो जाए अपना मन तो डेफिनेटली कि आपको उस क्वेश्चन का आंसर मिलेगा. मुझे तो ऐसा लग रहा है कि यू मस्ट बी गो ऑन टू दिस वे, इस राइट वे. बाबा चाहते हैं कि आप इस चीज़ को करो, और आप जब ऐसे करते जाओगे तो आपको बाकी चीज़ का जो अट्रैक्शन है कम होती जाएंगे. जय बाबा. थैंक यू बाबा. ओके, थैंक यू मेहर प्रसाद. अलका धुमाड़े भी कुछ बोल रहे हैं, बोलना चाह रहे हैं. डॉक्टर है वो, और उनकी एक अद्भुत कहानी है. जो मोबाइल वो पंढरपुर में भूल गए थे उनको वो मेहराबाद में मिल गया था. खैर अलका, हाँ. और देखो अभी श्वेतांबरी, बाबा विल गिव यू आंसर, क्योंकि आपके डीप विद इन द हार्ट है ना, हृदयाच्या अंतरहृदयातून जो आवाज प्रॉन्टली स्ट्रॉंगली येईल एकदम, नाही असंच कर, तो बाबांचं उत्तर असेल. समज आमचं सगळ्यांचं तू विसर, पण तुझ्या आतला आवाज तुला काय सांगतो ते बाबांचं उत्तर तू विचार कर शांतपणे. त्यात मन नाही आलं पाहिजे. बरोबर. हा जो निखळ आतला आवाज असेल ते बाबांची इच्छा म्हणून ते करायचं मग. आणि हे बा, आता जसं राजे भाऊंनी सांगितलं किंवा केतकीनी सांगितलं, व्हॉट यू नीड अँड व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट इज द एम ऑफ युअर एज्युकेशन, तर ह्या सगळा एक आहेच ॲप्रोच. विठ्ठल काजींनी सांगितलं इज अ व्हेरी व्हेरी बोल्ड डिसिजन. सो तेथे पाहिजे जातीचे जे म्हणतात ना की इट्स नॉट इझी, की ईश्वरावर प्रेम करणं त्याग करणं ही ऐऱ्यागैऱ्याची गोष्टच नाही. इट विल बी, तो फार धाडसी निर्णय होईल, फार धाडसी. आणि तुला त्यात बाबांना बरोबर ठेवावं लागेल, म्हणजे फारच धाडसी. आणि मग तो पूर्ण अंमलात संपूर्ण अशोध पदोपदी क्षणोक्षणी श्वासोश्वासाबरोबर. आणि हे काय ना मधुसूदनचं गाणं आहे ना, कोटी जन्मात एक लावा डावावर, कोटी जन्म आहेत, एक जन्म लावून दे, उधळून दे की ठीक आहे तुझ्यासाठी, तुझ्यासाठी नाही तो आपल्यासाठीच असतो. पण खैर इट विल बी अ व्हेरी बोल्ड डिसिजन, आय विल नॉट से दिस ऑर दॅट. ठीक आहे, मी हेच सांगेल की तुझ्या आतला आवाज काय तो बाबा. आपण त्याआधी अलका, डॉक्टर अलका धुमाळेंना ऐकूया. डॉक्टर अलका धुमाळे बोला. जय बाबा. हा तुझाच नाही, खूप जणांचा वेगळ्या पद्धतीने प्रश्न असेल त्यामुळे ही चर्चा. हा हा, आवाज येतो आहे का मॅडम? हो येतो. हो आवाज येतो. तर थोडक्यात मला हे सांगायचं होतं की कमी अधिक प्रमाणात संस्कारच आपल्याला प्रयोग करतात,
पण आपल्या हातात हे आहे की बाबांचं म्हणणं हे आहे की सारासार विचार करून विवेकपूर्ण वागायचे, विवेकपूर्ण बोलायचे. तर त्यात मग विवेकपूर्ण कृती आपल्यातून घडली तर आपोआप संस्कारही कमी होतील आणि आपल्याला मार्गही सापडेल. तर तीच बाबांची इच्छा असेल. जय मेर बाबा. जय बाबा. डॉक्टर अलका अगदी डिस्कोसेसमध्ये दिलं आहे की आपलं विवेकपूर्ण कृत्य असावं. हे बरोबर. जय बाबा. श्वेताताई जय बाबा. पालवेताई जय बाबा. जय बाबा. जय बाबा. आपण कनक्लूड आजचा कार्यक्रम छान लांबला. सगळ्यांच्या साडेसात वाजले. चला ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. आणि एक सगळ्यात महत्वाचं जे काही घडतं ते बाबांची इच्छा समजून राहायचं. ते मागचे संस्कार आहे की पुढच्या हा विचार नाही करायचा. हे करायचं कारण बाबाच करून घेतात हे जर माहीत आहे तर मग तो